जेव्हा पैसे नसतात तेव्हा हो कमवायचं एक प्रेशर असतं आणि पैसे आले कमवले की मग <laughs> ते मॅनेज करायचं एक वेगळं प्रेशर असतं तर ह्या दोन गोष्टी मला खूप आवड करतात काय होता प्रश्न ते <laughs> <laughs> यालाच म्हणतात मिडलाईफ क्रायसिस आपण या विश्वास कसं आलो भाई माझा मित्र आहे की ज्याचं लग्न नाही झालेलं अजून माझे गाव इस्लामभरातले दोन तीन मित्र ज्यांना दोन दोन मुलं आहेत एक माझा असं काही मित्र ज्यांचं डिवोर्स होऊन आता दुसरं लग्न होणार आहे हा एवढं सगळं घडतं आहे आजूबाजूला आणि एकजण यू एसमध्ये सेटल झालाय आहे जसं दोन गाड्या घेतल्या आहेत एक जण की अजून जो नॉर्मल सर्वायवलला पण स्ट्रगल करतो हे सगळं आजूबाजूला घडतंय आणि मला माहीत नाही उद्या माझं काय मग लग्न करतो आणि वल्ड लव्ह मॅरेज करतो वॉट एव्हर करतो अरेंज मॅरेज आणि मग बायको येते आपल्यासमोर ती पण आपल्याला सतत प्रेम करत असते पण ती रिॲलिटी सांगत असते तिचं प्रेम हे रिॲलिटी असतं बिकॉज ती काय तुझी आई नाही आहे जो प्रत्येक गोष्ट सांभाळून घ्यायला आणि प्रत्येक तुझा जो आय सेवा करायला का तुझी काइंड ऑफ kind सेवाच of, बोलू शकतो त्या गोष्टीला आई आपली सेवाच करते अरे हेच आहे मुलं की तुम्ही किती शाणे असाल आईबाबांपेक्षा नाही शाणे असू शकत तुम्ही मला आजकाल अंघोळ झाल्यावर जाऊन मी काय मंत्र म्हणतच नाही मंत्र वगैरे विषय नाही जाऊन पुसले देव गंध लावला फुलं ठेवली दिवा लावला नीट केली तेल ओतलं दिवा लावला अगरबत्ती घरात फिरवली की जे पॉझिटिव्ह वाटतं ते त्याच्यापेक्षा मला आता बाकी काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही झाला काय हे काय जाताच निघून तर जात काहीतरी बोललो का यार <laughs> <laughs> सग सा स्वागत है दुक्त बुक्शोट खास एपिसोड मध्य जिथे तीन तीन यार बैठेंगे <laughs> जब तीन यार मिल बैठेंगे विदाउट एनीथिंग एंड टॉपिक्स येस yes, uh, आजचा एपिसोड खूप uh, महत्वाचा आणि स्पेशल आहे कारण आम्ही आमच्या आयुष्यात पडलेला uh, जो लवकर आलेला मिड लाईफ क्रायसिस आहे त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत आणि मिड लाईफ बरोबर आहे कारण की साठ आजकाल हो तेच ना ती सीता आलो आपण डिस्कस क्वार्टर लाईफ <laughs> क्रायसिस वगैरे का आपण म्हटलं नाही नाही आपण काय साठ सत्तरच्या वर जात नाही त्याच्यामुळे आपलं मिड लाईफच आहे ज्या पद्धतीने गोष्टी चालली मला साठच्या वर जगायचं पण नाहीये बस झालं मला ऑलरेडी धाप <laughs> <laughs> लागते आता झोपताना यस तर याच गहन विषयावर पार आला आज आपल्यासोबत नील हॅलो हाय हॅलो बहुतेक माझ्यावरती येणार आहे आज एक सेट पॉइंट सेट करून घेतला सर्वात आय डोंट थिंक uh, नीलचं काही इंट्रोडक्शन देण्याची गरज आहे सगळेजण त्याला ओळखतात ओ uh, जी क्रिएटर आहे आज आपल्यासोबत हाईट आणि वेट का तेवढं फक्त माहिती नाही पण माहिती आहे पण हेच केलेलं आहे ना ते हो मी गुगलवरती मी सहा दोन आहे हो का हो माझी पाच आठ आहे ऍक्च्युली पाच साडेसात आहे पण मी आठच सांगतो कारण की तुमच्या मडक सिरियस चालतात का नाही आता देणार होतो तेवढ्यात थांबलो मस्त सुचलेला पाच आठ नंतर बर तुम्हाला अंदाज आला असेल आज काय काय सिरियस होणार पाहिजे ओके टाइमपास आणि वाशीस कारण की आम्ही तिघ मित्र पण होतो आधी म्हणजे आहोत आता होतो आधी थँक्यू रे थँक्यू नील आव आहोत म्हणून आलो इकडे असं नाही तर मी असं पैशाचे घेऊन जातो सो आधी आम्ही मित्र होतो त्याच्यामुळे काय पॉइंट होता विसरलं विचारायला झालं रे बापरे तर बेसिकली आपण तिशीत आलोय आणि आता सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला यायला लागल्या सगळ्या गोष्टी अॅसिडिटी मध्ये आपण काउंट करतोय तर त्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत मिड लाइफ क्रायसिस वगैरे म्हटलं ना की ते असं एक प्रेशर वाटतं की हे हे बनायचं आपल्याला मग आपण कॉलेजमध्ये त्यासाठी शिक्षण घ्यायचं की नाही मला हेच परस्यू करायचंय म्हणून मग मी त्यातलं एज्युकेशन घेणार मास्टर्स करणार आणि त्याच्यानंतर आत्ता आपण या पॉईंटला जिथे कॉलेजमधलं जे शिकलो आणि आत्ता जे करतोय त्यात काहीच संबंध नाही आणि मला वाटतं मेजर पोरं जी आपल्या वयातली आता मिलेनियल्स आपण जर म्हटलो तर मेजर लोक हेच करत जे त्यांनी शाळा कॉलेजमध्ये डोक्यात घेऊन बाहेर पडले होते की आपल्याला हे करायचंय आणि आत्ता या पॉईंटला जे करतायत कदाचित आवडतंय नाही आवडतं ते माहीत नाही प्रत्येकाचं ते त्या त्या कुठल्या पॉईंटला आहेत त्याच्यावरती असू शकेल पण प्रत्येक जण इज स्ट्रगलिंग की आपण शिकलोय जे करतोय ते वेगळे आणि माहित नाही अजून दहा बारा आहे तर तुला पण तसं होत आहे का हा ऍक्च्युअली कारण की कॉमर्स केलं मी त्याचा काही आता काहीच म्हणजे काहीच उपयोग नाही मला पैसे ते ते एक्झॅक्टली ते पण मला ॲक्च्युली हा फायनान्स मॅथ्स हा जो विषय हा मी खूप इग्नोर करायचा आयुष्यात प्रयत्न केला पण तो मला असं हॉंट करतोय वेळोवेळी की येतच असतो म्हणजे आधी पैसे नसायचं भारी होतं काय कॅल्क्युलेशन का, तोंडावर असायचं किती उरले बँकेत काय किती अकाउंट आहे आता मोजायला वेगळा दिवस वेळ वगैरे असंच की बाबा सी एसोबत बसावं लागतं फाईल रिटर्न करावं लागतात इन्कम टॅक्स माझा प्रकार आहे जी एस टी काय असतं कसं काय असतं हे सगळं शिकावं लागलं म्हणजे का काय कबे पैसे असं झालं मला आता एस आय बी करायला लागणार आता इथे इन्व्हेस्टमेंट करायला लागणार एक्सपेन्सेस दाखवायला लागणार पगार वाढवावे लागणार हे तुला रे भाई हे कुठून आलो आपण ह्याच्यामध्ये असं झालं मला आणि ते मॅथ आधीपासूनच न माझ्या ह्याच्यातलं तसं फेल वगैरे एकाच विषयातील मी आयुष्यात फेल झाले मॅथ्स प्रिलिम्समध्ये हा थँकफुली बोर्ड्सला नाही त्याच्यामुळे हे मॅथ्स आणि फायनान्स हा विषय मला खूप अजूनही हॉन्ट करतो आणि आहे माहिती का मला असं वाटतं की ते प्रेशर एक आहे एका प्रकारचं म्हणजे जेव्हा पैसे नसतात तेव्हा कमवायचं एक प्रेशर असतं आणि पैसे आले कमवले की मग ते मॅनेज करायचं एक वेगळं प्रेशर असतं तर ह्या दोन गोष्टी मला खूप हॉन्ट करतात काय होता प्रश्न ते <laughs> 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 यालाच म्हणतात करतोय त्याच्यावरती विश्वास जायचा विश्वास कसा आलो भाई मला कोणीतरी सांगा नाही आठवत ब्लॅक झालंय मी बेसिकली तरी विचारलं <laughs> की तुला आता लहानपणी सॉरी हा एक मिनिट लहानपणी असं तसं झालं ओके बरोबर सगळ्या सगळ्यांच माझ तर तसंच झालं मी कॉमर्स केलं हा त्याच्यानंतर मी आर्ट स्कूलला गेलो आर्ट स्कूल शिकल्यानंतर मधला बाहेर पडता पडता कॅमेरा करत होतो कॅमेरा करतता करता मग मी एडिटिंग पण शिकलो कारण नुसतं कॅमेराचं शूट करून पैसे कमवून नव्हतो हो मग एडिट पण शिकून एडिटची एडिट पण कामं करून दोन्ही साईड बाय साईड करतो मग डीओपी पी झालो मग बरंच काय के, 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 शूट केलं डॉक्युमेंटरीज टी व्ही सीज वगैरे वगैरे ते सगळं केलं तिथेही क्रा क्रंच आला तिथेही फसवा फसवी झाली माझ्या आयुष्यात गंडलो गणलो काय काय म्हणजे फ्रीलान्सिंग लाईफ वॉज शिट बॅक देन <laughs> खूपच शिट होती म्हणजे आता पण तशीच आता आत्ताची मला एवढी आयडिया नाही कारण की तर त्याच्यानंतर मग आपण भेटलो एकत्र आपण एका ठिकाणी भाडिपामध्ये काम करत होतो ते सोशल मीडिया जग होतं ते वेगळंच होतं त्याच्यानंतर Uh, जे साईड बाय साईड कॉन्टेंट क्रिएशन ज्याला बोलायचे ते माहित नव्हतं पण युट्यूब फेसबुक करणं युट्यूब करणं फेसबुक करणं हे जे बोलायचं तर कॉन्टेंट क्रिएशन असा शब्द नव्हता ना म्हणजे वाईन्स करणं तर हे चालू असलं होतं साईड बाय साईड ते कुठेतरी जाऊन मग लॉकडाऊन मध्ये फ्रुटफुल झालं आणि मग आता काय uh, लोक मला ऍक्टर पण बोलतात लोक मला कॉन्टेंट क्रिएटर बोलतात ओ जी क्रिएटर असत असं काही बरेच काय काय बोलतात <laughs> सो बेसिकली चित्रकलेमध्ये आवड असणारा असणारा एक मुलगा आणि ज्याला डान्स करायला खूप आवडतं असे दोनच हॉबीज असलेला मुलगा आज सगळं करतोय असं मला सीन आहे माझा बेसिकली म्हणजे त्या दोन गोष्टींनी चालू झालं म्हणजे कुठेतरी ह्या क्षेत्रातच होतं असं बघू शकतो पण इव्हेंच्युली त्या क्षेत्रातनं बाहेर जायची वेळ पण येते कारण की पैसे पण लकीली मी इकडेच आलो पण ह्या क्षेत्रात जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्सप्लोअर करतच आलो म्हणजे काहीच mm. कशावर आणि काही डिसाइडेडच नव्हतं कधी म्हणजे समोर जो दगड दिसेल पाण्यात जो आपण पाण्यात समोर जो दगड दिसेल याच्यावर पाय देऊन असं जा अशा हिशोबाने मी करिअर करत आलो आणि बिकॉज मला असं वाटतं की तो टाईमच तसा आपला होता जसे समाजात रेव्होल्युशन येत होते तसे आपल्याला एक्सेप्ट करायला लागत होत mm. पण पॉईंट वॉज की आपण बघ ना आत्ता तर म्हणजे तुझ्या करिअरच्या बाबतीत पण जर बघायला गेलं ना तर तू एक्सपेरिमेंट केलं ते वर्क झालं म्हणून आता ते असं वाटतंय की अच्छा इन अ बेटर स्टेट पण जर समजा आता बाकी मेजर लोक जे स्ट्रगल करतात ना की आपण आता अशा कुठल्या तरी मिड पॉईंटला आहोत की पुढे काय ना अजून माहित नाही तर अशी भीती वाटते का रे की आता म्हणजे आम्हाला तर खूप वाटते आय डोंट नो तुला ती किती वाटते so, कशी yes, भीती, आ, या भीती ह्या भीतीमध्येच मी करिअर करत आलोय असं समज म्हणजे जे आता एवढ्या सगळ्या मी ऑप्शन हो, करत होतो ना सो एव्हरी टाइम आय डेन न्यू काय होणार आहे पुढे ठीक आहे सो आताही मला नाही माहिती काय होणार आहे पुढे पण आ, भीती आधी वाटायची आता नाही वाटत कारण की मी बग त्या भीतीकडे बघायचा परस्पेक्टिव्ह बदलून टाकला माझा oh, मी okay. हे ब हे आता हा मी विचार करतो की जर आपण इतक्या फास्ट काळात बदलणाऱ्या काळात आपण सस्टेन करून मी इथे जर पोचलो जे काय पण मी सक्सेसफुल असेल hmm. नसेल वॉट एव्हर एव्हर स्टेज आय मीन राईट नाव जर मी एवढ्या आजूबाजूला गोष्टी आणि सगळं फाटफाट 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 बदलत्या पासून सगळं करत आपण ॲडॅप्ट करत 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 इथपर्यंत पोहोचलो ना का बेस गोष्ट काय की काहीतरी आपल्यामध्ये एक टॅलेंट आहे आणि एक विलपॉवर आहे mm. सिम्पल दो, दोन दोन आहेत पॉईंट लाईफ मी बांधून टाकलं आता mm. की ह्या दोन जी जेव्हा वीक वाटतं तेव्हा आपल्या टॅलेंटवर विश्वास ठेवायचा आणि जेव्हा काही दिसत नाही तो आपल्या विलपॉवर विश्वास ठेवायचा ह्या दोन पॉईंटमध्ये मी डेफिनेशन माझ्या लाईफ ची सेट करून टाकली सो ह्याच्या पुढे इंस्टाग्राम करून काहीतरी आलो किंवा ट्विटरच वरतीच आता कॉन्टेंट पण रेडी आहे सो आपल्यावर विश्वास ठेवला तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जसं आपण आतापर्यंत ॲडॅप्ट करत आलोय ते सगळं आपल्याला अॅडॅप्ट करावंच लागणार आहे इफ यू वॉन्ट टू बी ऑन द असं बोलू शकतो की टॉप ऑफ युअर गेम ऑर वॉट टॉप ऑफ युअर वॉट एव्हर युअर डुईंग जर तुला सगळ्यात तिथे टिकून राहायचंय मग तर मॉनिटरली असो ऑर वॉट एव्हर तुझं आजकाल काय फॉलोईंग वगैरे सगळं कुठेही टिकून राहायचं ना तुला तर तुला सगळ्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स असायला हवा आणि आपली जी जनरेशन आहे मिलेनियलची ही राहील जे सॅनिटीमध्ये जे रॅशनल विचार करतात ते राहतील का कारण की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत इथपर्यंत आलो आहे तर तोच ॲटिट्यूड जर ठेवला आणि आत्ता काही मिलेन जो ॲटिट्यूड ठेवतो की एक आत्ताची पुरं एनजी पुरं यांना काय यांचं लगेच डिप्रेशन येतं यांना येतं त्यांना ते येतं आपलं काय तसं काय नव्हतं आपण मार खाल्ला यांना मारलं हे जे बोलत हे तुम्ही तुम्ही साईडला जाताय या लीगमधनं असं मला वाटतं की भाई सगळं आहे आत्ता जर बोललं जाते तर आहे तर ते पण एक्सेप्ट करायला लागणार आपल्याला ऑलदो मला अजून नाही माझी डिप्रेशन काय पण म्हणून मी त्याला निग्लेक्ट नाही करत जे लोक बोलतात असेल मला नाही ना झालं याचा अर्थ ते नाही असं नाही बरोबर पण मी असं नाही बोलू शकत की चल काय पण आत्ताच्या बरोबर नाही लगेच डिप्रेशन होतं लगेच डिप्रेशन होतं अरे भाई आता तर काळ पण वेगळा आपला नव्हता तसा काळ आपल्याला होऊ दिलं नाही डिप्रेशन किंवा वॉटर आपल्याला माहिती नव्हतं डिप्रेशन नाही तर आपण त्याच्यामध्ये जाणार कसं तू अशी लई तुला कसं माहिती होतास का नव्हता पण यू शुड हॅव एक्सेप्टन्स ऑफ एव्हरीथिंग राईट नाव आणि पुढे मला वाटतं की अजून आपण विअर्ड आणि विक्षिप्त आणि भलत्याच गोष्टी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एक्सेप्टिंग राहायलाच लागणार आहे नाही राहिलो ना तर आपण कुठेतरी सुटून जाऊ आपण जर त्या काळासोबत चेंज करत नाही राहिलो तर आपण सुटून जाऊ करेक्ट आता फॉर एक्झाम्पल तुझा बेस काय ॲडव्हर्टायझिंग असेल समज तर तू हे तर ना बोला मी कशाला करू पॉडकास्ट वगैरे हो भाई मी वाला माणूस आहे मी ऍडव्हर्टायझिंगच no. करणार आणि तू तिथे तो तिथेच राहिला असतास no. तू आज कुठेतरी कॉर्पोरेट जॉब मध्ये करत असतास काम वॉट एव्हर फलना hmm. एक पगारावर पण यू चूज टू एक्सेप्ट द थिंग की आता आपल्याला ही करायला लागेल या विषयावर बोललो होतो अशी ग्रोथ होईल वॉट एव्हर यू चूज टू एक्सेप्ट थिंग विच आर गोईंग राईट ना आणि म्हणून तुझी ग्रोथ होते तर सिम्पल गोष्ट आहे जे आपण ऍक्सेप्ट करत गेलो ना पुढे तर भीती वाटणं म्हणजे इन्सिक्युरिटी येण्यासाठी येण्याच्या आधीच तुम्ही जर डिसाईड केलं की ओके आता हे आहे मला हे करायला लागणार आहे तर भीती येणार कारण त्या त्या वेळेला त्यावेळेला ती गोष्ट कुठेतरी पुढे तरी गोष्ट असणार तुझ्या पुढे ओके मला आता हे करायचं मग होईल नीट आता मला हे करायचं मग होईल नीट आधी कसं लोक जॉब स्विच करत 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 पगार वाढवायचे स्वतःचा तो एक तो एक पॉईंट होता पण जे बोललो की कशाला मी मी या कंपनीशी डेडिकेटेड असं कर केलं तर तो तिथेच राहिला ना शेवटी गोष्टी येतात तिकडेच वरती तुम्ही ऍक्सेप्टन्स तुमचा वाढवला जो मिलेनियन्स मध्ये नॅचरली त्यांच्या चीन्स मध्येच आहे आलाय आला तो नसेल तरी आला खूप बघितलं समाजाने करायला लावला तुम्हाला ऍक्सेप्टन्स वाढवायला लावला तुमचा तो जो आहे आपला तो पॉइंट फक्त तू तुझ्या म्हातारपणापर्यंत तसाच ऍटिट्यूड ठेवलास ना तर तुला कसलीच भीती त्याची गरजच नाही ज्या गोष्टी मी इमॅजिन नाहीत केलेल्या त्या माझ्यासोबत घडल्या तर काय भीती याच्यामुळेच आहे ना की मला इन्सिक्युरिटी आहे कारण आय डोंट नो आय कॅन प्रेडिक्ट द फ्युचर आणि त्याच्या आपण त्यात एक बेस पॉईंट काही माझ्याकडे हे आहे हे मी करू शकतो काही झालं तर देतले गे बघून तुझ्याकडे टॅलेंट आहे ना तर तू ते कु कुठेही टॅलेंटच्या बेसिसवरती जिवंत राहू शकतोस असं मला वाटतं कुठेही मग एखादा ॲक्टरने ठरवलं की मला ॲक्टिंगच करायचे व त्यांनी जर असं ठरवलं की मला फिल्ममध्येच करायचं मग तो जरा बी केला लागू शकतो पण तो मला नाही मला ॲक्टिंगच करायचं तो तर मी थिएटर पण करीन मी स्ट्रीट प्ले पण करीन मी रील्स पण करीन वॉट एवर कम्स माय वे आय डू दॅट कितीतरी ऍक्टर्स थिएटर्स मध्ये जे स्ट्रगल करते ते आता रील्स करून त्यांना कुठेतरी पोटेन्शियल एक काही ब्रँच येतील किंवा ऑपॉर्च्युनिटी येतात ऑटोमॅटिक ऑडिशन्स येतात उभे राहून करत होते ते आता बेसिकली त्यांना एक विजिबिलिटी मिळते पण त्यांनी तो एक्सेप्टन्स दाखवला त्यांनी रिल्स रील्स किंवा आताचं जे माध्यम रील्स असं आपण बोलू त्याला शिव्या नाही घातल्या कोणी ज्यांनी घातल्या ते तिथेच राहिले असं मला वाटतं आणि ते इव्हेंच्युअली इव्हेंच्युअली त्यांना करायलाच लागणार कारण की दिस इज नॉट की आता मी रील्स कॉन्टेंट क्रिएटर म्हणून मी रील्सची बाजूनी असं बोलत नाही उद्या भलतं काहीतरी रेल मित्रा तर मलाही मी असं नाही बोलू शकत भाई मी रील्सवाला आहे हे आता जे फालतू टिकटॉक टाय काय मी नाही करणार वगैरे असं मी नाही बोलू शकत उद्या एखादं ॲप आलं जे इंस्टाग्रामच्याही पुढे गेलं आणि तिथे लोक नाचायचेच फक्त व्हिडिओ बनवतात बाकी काही चालतच नाही तर मलाही नाचावं लागणार ऑब्व्हियसली मी क्वालिटी नाचीन तो माझा पर्सनल टॅलेंट प्रश्न झाला मी क्वालिटीज देईन ते वेगळा विषय पण ते करावं लागणार इग्नोर करून नाही होणार मित्र म्हणजे काहीच होणार नाही <laughs> सगळेच लोक आता तुला तुझ्या टॅलेंटवरती विश्वास होता तुझं काम आहे काहीतरी टॅलेंट इनग्रेंड आहे वगैरे वगैरे पण मेजर लोकांना आता इतर लोकांच्या प्रेशर मुळे गोष्टी करण्यामागे ना लय हे म्हणजे आता म्हणजे माझ्या ओळखीचे लय मित्र आहेत ज्यांनी आता लग्नापासून गोष्टी प्रेशर अंडर केलेल्या आहेत की आता सगळ्या मित्रांची लग्न होत आहेत आणि आता वय आलंय म्हणून लग्न करायचंय मित्र गाड्या घेतायत म्हणून मला गाडी घ्यायची आहे मित्र किंवा बाकीची लोक हे करतायत म्हणून आणि आपण ते जनरेशन आहोत म्हणजे हो म्हणजे आता आसपासची लोक लोक आहेत ना की सगळे आपल्या आपल्या अप, काय करतात माझी पण एक मैत्रीण कॅनडाला शिफ्ट झाली कॉलेज नंतरच तिचं कॅनडाला दोन घर आहेत तिच्याकडे दोन गाड्या आहेत असं होतं की बापरे ती इकडनं ना तिकडे गेली तिचं परत गेल्यानंतर दहा वर्षात तिच्याकडे गाडी आहेत तिच्याकडे घर आहे आपण कुठे होत आपण म्हणजे hmm. हे जे सारखं आपण कम्पेअर करतो आणि ते प्रेशर घेतो ना तर मला वाटतं ते ते पण थोडं डिफिकल्ट रे म्हणजे ते तुला पण तसं होतं का की कम्पेअर करून सारखं प्रेशर घेतलं जातं लकीली नाही होत कारण की मी तेच बोलतो की पण मी हे पण नाही बोलतोय की सगळ्यांनी तसं नाही केलं पाहिजे येऊ शकतं कोणाला कसलंही प्रेशर येऊ शकतं यू कांट डिफाईन एनी वन्स प्रेशर की तुला प्रेशर येतं असं काय बोलू शकत आपण आजकाल कोणाला कसलं प्रेशर येईल वी डोंट नो भाई आणि कोणाच्या मनात काय चाललंय वी डोंट नो कारण आपण मेन मुद्दा याचा प्रॉब्लेम आहे की लोकांनी कॉन्वर्सेशन करायचं कमी करून टाकलं लोकांनी गप्पा मारायचं कमी करून टाकलं आता मला वाटतं की पॉडकास्ट एका अशी गोष्ट उरली जर लोक ऍक्च्युअल रिअली येऊन बोलत एकमेकांशी समजते तुला नाहीतर कुठे आपण चहाच्या टपरीवर कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा मारायला बसतोय आता कुणीच बस नाही बसत आहे सोड घरी कुठे गप्पा मारतोय आपण घरी आई आईबाब थोडी बसून बोलायला वेळ आहे किंवा बसतोय वेळ तर सोड पण तसं काय असा समाज नाही राहिला आता की आपण बसून बोलतोय त्या बोलण्यामध्ये गोष्टी खूप आउट होतात ते आता होत नाहीये आणि आपण आपल्याशीच लय बोलतोय जे की खूप फालतूच असतं नेहमी ओव्हर थिंकिंग आणि आपण नेगेटिव्हच बोलतो सर आपण कुठे पॉझिटिव्ह बोलतो तुम्ही कधी विचार केला की आज सकाळी जे मी पॉझिटिव्ह बोललो ना माझ्याशी की अरे नील मस्त मस्तर रे असं बोलतच ना आपण आपण काय होईल ह्याचं काय होईल त्याचं काय होईल ह्याच्यामुळे ही जी इन्सिक्युरिटी तू आता बोलतोयस ना इतरांना बघून हे पण सेल्फ टॉकच आहे की आता तू हे जे कोणाला बोलणार नाहीस पण तू स्वतःशी बोललास ना हे जे आता वर बोललास पण तू स्वतःशी कडे तरी बोलला असेल की अरे माझ्या मैत्रिणी करायला ती गेली तिकडे हे घेतलं ते घेतलं हे होणारच आहे लकीली माझ्यासोबत तसं झालं नाही कारण की ज्या ज्या पेसमध्ये किंवा ज्या ज्या फील्डमधनं मी असं असं करत आलो तर मला ते दुसऱ्यावर हे करायला मिळालंच नाही कारण माझ्या आजूबाजूला तशी लोकच नव्हती आत्ता माझ्या फील्डमध्ये असलेल्या लोकांवरती मला बघून जळून तर काय असं होणार नाही आहे किंवा अरे यार ह्याच्याकडे हे याच्याकडे ते कारण की मी एकतर आर्ट स्कूलमधनं आऊट झाल्यामुळे माझी थिंकिंग लेवल थोडी रॅशनल आणि सॅनिटीला आणणं हे आर्ट आग फील्डनी नॅचरली मला सेटच केला माझा टोन की भाई काय पण फालतू विचार करूच नको आहे प्रॅक्टिकली विचार कर आणि हे तू सरप्राइजिंगली वेगळं बोलतोस माझ्या ओळखीतले जेवढे आर्ट स्कूलमधून आलं ते सगळ्यात रॅशनल आणि प्रॅक्टिकल लोक मला नाही माहिती भाई मी कोणा बाकी मला तर म्हणजे मी जे शिकलो ना म्हणजे एक बेसिक तिथलं तुला फंडामेंटल सांगतो आमच्या सर माझ्या सरांनी मला हो ते शिकवलं यशवंत सर त्यांचं नाव आहे ते काय म्हटलं की जेवढं ऑनेस्टली काम करशील ऑनेस्टली म्हणजे काय रोज आला गपछुप काम की असं मला ऑनेस्टली नाही मनातून की जे मांडतोय ते खरं मांड लोकांना दाखवायला नको करूस जे मनात आहे ते खरं रिफ्लेक्ट होते तुझ्या एक्सप्रेस जर तू करणार असं समज असं तू मानतोस किंवा बोलणार असेल की मी आर्ट एक्सप्रेशनसाठी वापरतो असे सगळे बोलतात ना मग ते एक्सप्रेशन एक्सप्रेशन असलं पाहिजे hmm. त्याच्यामध्ये जर एकही थॉट आला ना की हे लोकांना आवडेल का ॲज अ आर्टवर्क yeah. फेल आहे तिथेच थांबतं तू था। किती पण बाप कर स्किलफुली टेक्निकली खूप बाप करशील पण ते रेझोनेट नाही होणार सो तुला काहीही करायचं ना तू ऑनेस्टली कर की जे मनात आहे तेच मी एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला मग ते सेक्शुअल थॉट असतील वाईल्डेस्ट थॉट असतील किंवा तुला लोकांसमोर कमी वाचशील ते बघितलं असे थॉट जर असेल तर पण ते ऑनेस्टली आले तर तू ऑनेस्टली मांड mm -hmm. ती ते जर लॉजिक ठेवलं तर मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत पोचतं ते पोचलं म्हणजेच तू आर्ट तू एक्सप्रेस केलं एवढं mm -hmm. सिम्पल मला डेफिनेशन त्यांनी करून दिलं तर आता मी oh, प्रत्येक गोष्टीकडे त्याच ह्याने बघतो म्हणून मी ते जे फंडामेंटल ऑफ आर्ट होते फंडामेंटल ऑफ डिझायनिंगमध्ये जे मी लावायचो आर्टवर्क करताना तेव्हा त्यावेळेला एक्सप्रेस करताना तेच मी प्रत्येक गोष्टीमध्ये लावायला जसे चालू केले तर माझा तो प्रॉब्लेमच मा सॉल्व्ह झाला की मग मी कॅमेरा थ्रू जे बघायला लागलो जे एक्सप्रेस करायला लागलो ते नेहमी वेगळे mm. वेगळ्या विचारांमध्येच मोडलं गेलं oh. किंवा कारण मी ते ऑनेस्टी कधी सोडली मी आज पण तेच लॉजिक रील्स बनवताना पण लावतो mm. तेच लॉजिक लॉजिक मी व्लॉग्स बनवताना पण लावतो की मला या आठवड्यात वाटतंय की नाही आहे माझ्या आयुष्यात काही तर मला उगाच काहीतरी क्रिएट करून नाही टाकायचं मी सरळ सरळ सांगतो की माझ्याकडे नाही आहे या वीकमध्ये ब्लॉग टाकायला काय तर मला सिरियसली नाही पकवायचं मला काहीतरी काहीतरी कोणत्या दाकू। गोष्टी टाकून अशी किंवा मी आधी मध्ये एंडिंग करायचो हो। त्या एंडिंगसाठी लो आता लोक आत्ता मी फार करत नाही तर आता लोक बोलतात की अरे एंडिंग नाही करत आधी एंडिंग नाही करत बोलू की मला मान्य पण माझे व्लॉग स्क्रिप्टेड नाहीच आहेत मला आता सध्या काही फीलच होत नाहीये आणि फील व्हायला माझ्याकडे आधी माझ्याकडे वेळ होता तर मी ट्रॅव्हल करायचो तर गोष्टी शूट करायचो आणि व्हिज्युअली ज्या मला फील व्हायच्या हो त्या oh. 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 मी, मी तुम्हाला एक व्हिज्युअली मांडायचा प्रयत्न करायचो ती माझ्या ब्लॉगशी एंडिंग असायची विथ द हेल्प ऑफ म्युझिक अँड व्हिज्युअल्स पण आता तो माइंड स्पेस मध्ये मी नाहीच आहे तर मी तुम्हाला काहीतरी एंडिंग लावून कशाला देऊ म्हणजे मी काहीतरी खोटी थॉट थोडी सांगणार तुम्हाला त्याच्या खूप लोक उखडली ब्लॉगची माझी एंगेजमेंट गेली ठीक आहे बट ओके ऍटलिस्ट मी आता ऑनेस्टली करतोय ना कमी सगळं कमी झालं मला आधी एक दोन लाख व्ह्यूज यायचे आता मला पन्नास हजार चाळीस हजार व्ह्यूज येतात सबस्क्रायबर तेवढेच आहेत पण व्ह्यूज कमी येतात पण म्हणून मी माझी ऑनेस्टी ब्लॉगमधली सोडली नाहीये करायला तर मी करायला काही करून तुला पण माहिती आज एवढं सोशल मीडियामध्ये मी काम केलं की एवढं तर मला माहिती आहे की लोकांना कसं व्ह्यूज आणायचे कसे एवढं मला हमकास माहिती आहे पण मी तरी मी हा प्रयत्न करतोय की मी ऑनेस्टलीच करीन आणि ते कधी ना कधी हिट होतं त्याला वेळ लागतो आणि हे पण जे पण आता मी करेल त्याला पण वेळच लागलाय आणि त्यासाठी पण खूपच वेगवेगळ्या ठिकाणी केलंय का तर ते येतं पण ते ऑनेस्टीनीच येतं आणि मी आता तिथे पोचलोय ते ऑनेस्टीमुळे पोहोचलोय तर इथे मी डिसऑनेस्ट होऊन अचानक आता आहे नंबर्स आहेत सगळं चाललंय व्यवस्थित तर मी काहीतरी असं करतो की ती अजून पटकन मोठा होतो ह्या सगळ्याच्या नादात मी गेलो तर पटकन खाली जे कमवलंय ना ते जायला वेळ लागला तर आता मी पेस नाही पकडत आहे आता मी माझा मला प्रायोरिटाईज करतोय सगळ्या गोष्टींमध्ये झालं mm. आतापर्यंत मी लोकांसाठी कामं खूप केली इतरांना प्रायोरिटाईज केलं सगळं केलं पण आता आत्ता मी स्वतःला प्रायोरिटाईज करतोय की ओके मला काय करायचं आहे mm. आज mm. मला रील करायचं आहे mm. का डोक्यात आयडिया आहे आए, रील रेडी आहे स्क्रिप्ट रेडी आहे आज माझा मूड आहे का मी ह्याला हे नाही बोलतोय म्हणजे काय बोलतात अरे लक्झरी आता हा विषय नाही आहे ऑनेस्टली मला ते वाट मी जर घरी भांडण झालं घरी माझं भांडण पण मला एक कॉमेडी रील शूट करायची आहे तर मी ते पूर्ण पोटेन्शियल कॉमेडी करायला तू मनात ना mm -hmm. फ्री सिम्पल आहे इट्स नॉट की गेला ऍक्ट केला आला करू शक करू शकीन तेवढा स्किलफुल तर मी आहे की लोकांना समजणार पण नाही मी पास्टमध्ये केलं पण आहे बट मग ते मला रिग्रेट होतं नंतर की आणि कुठेतरी रिफ्लेक्ट होतं ते नाही पोहोचत लोकांपर्यंत मग मी ते एकदम झालं की भाई एक मिनिट त्या दिवशी माइंड एकदम फ्री आहे आणि ही आज भाई मला असं वाटतं की आज हे होईल विल पॉवर टाकली लगेच गोष्टी फॉल इन टू प्लेस सगळं होतं फटफट फट, फट, लाईट करेक्ट असतो आवाज करायला कोणी आजूबाजूला नसतो पटकन तो रील होतो म्हणजे इतकं विल पॉवर वर्क होतं की तो टाइमच येतो की आता तुला ही रील करणे आहे ती होते आणि ती मग वाजते तेवढ्या ऑनेस्टीनी मी अजूनही रीलमध्ये टाकतो आणि तो प्रयत्न करतो आधी असं होतं की रोज टाकायचं आहे yeah. कन्सिस्टन्सी ह्या त्या करायचो पण मी सगळं केलं आहे असं नाही बोलतो की मी आता एवढं बोलतो तर मी आधी काय केलं नाही आधीपासून असं आहे सगळे जे माती खायचे प्रकार असतात सगळं सगळं मीही केलं आहे मग ते केल्यानंतरच मी इथे पोचलं hmm. तर आताही मी ते प्रेशर घेतच नाही रोज टाकलीच पाहिजे असं तसं झाली ना शूट बनली ना चांगली की टाकू हा माझा मी कधी आत आत्ता आत्ता माझ्याकडे बँक वँक काही नाही आहे रील्सशी मला माहीत नाही मी उद्या काय शूट करणार आहे मनात आलं ना आणि ती गट फिलिंग आली आणि सगळं जागर आलं की ती रील ऑटोमॅटिक घडते तुझ्या हातनं तुला जाऊन स्पेशल कष्ट करायला लागत नाही त्यासाठी त्या माइंडसेटमध्ये मी असल्यामुळे ऑटोमॅटिक त्या गोष्टी तशा हो चाल तर हा एकंदरीत विषय पोहोचपर्यंत पण आय थिंक तो मेजर स्ट्रगल असतो आता आपण मिड लाईफ क्रायसिस बद्दल जर हे रिलेट करायचं म्हटलं ना तर आता तू बोलताना म्हटलं ना, ना की मी जे काय काम करतो ते ऑनेस्टली करतो वगैरे वगैरे आणि तू ते तुझ्या सरांचं एक्झाम्पल सांगितलं की त्यांनी कसं फंडामेंटल तुझं स्ट्रॉंग केलं मला वाटतं या सगळ्या क्रायसिस सिच्युएशन मध्ये ना तुम्ही तुम्ही फंडामेंटल आहे ना हे खूप जास्त मॅटर करतं की तुमचे मग कुठलेही आता जर आपण मिड लाईफ क्रायसिस म्हणत असू आपण सतत त्या पेसला धावायचा प्रयत्न करतोय आणि हे करतोय करतो ते करतोय ते करतोय त्यावेळेस तुम्ही तुमचे निगोशिएबल्स काय तुमचे नॉन निगोशिएबल्स काय हे जर ठरवलं आणि ते चेंज करत राहणार की नाही हे मी नाही करणार किंवा हे मी करणार म्हणजे माझ्यासाठी आता फॅमिली प्रायोरिटी आहे समजा या वयात तर मी कदाचित फॅमिलीवर फोकस करीन स्वतःच्या करिअर करिअरवर करण्यापेक्षा किंवा आता माझी फॅमिली थोडी सेटल्ड आहे मी आता माझ्या करिअरवर फोकस करीन यासाठी तुमचे फंडामेंटल्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे मला फंडामेंटल्स क्लिअर व्हायला तो मग अशी म्हणाल तसं चर्चा होणं गरजेचं आहे गप्पा होणं गरजेचं आहे आपल्या लोकांसोबत कारण जोपर्यंत कम्युनिके, हे कम्युनिकेट हे yeah, yeah. मी स्वतःचे कम्युनिकेट करून नाही ना शोधू शकत माझे नॉन निगोशिएबल्स काय जेव्हा मी माझ्या बायकोसोबत माझ्या आई वडिलांसोबत बोलतो ओके हे नाही कॉम्प्रोमाइज करू शकत मी हे ठीक आहे हे तुला अजून एक छान परस्पेक्टिव्ह देऊ स्वतःशी बोलण्याबद्दल आपण जेव्हा मनात स्वतःशी बोलतो तेव्हा ऍक्च्युअली आपण स्वतःशी बोलतच नाही आपण नाही जसं मी बोललो की आपण कधी स्वतःशी बोलतो जेव्हा आपण दुसऱ्याशी बोलतो मला असं वाटतं जेव्हा मी आता तुझ्याशी बोलतोय ना मी तुझ्याशी बोलतोय पण ऍक्च्युली मी स्वतःशी बोलतोय uh -huh. की माझ्या मनातले ऍक्च्युअल निखळ uh -huh. थॉट्स मी बोलतोय कारण मला तू करणार ना तर uh -huh. मी इथे फालतूगिरी नाही करू शकत uh -huh. मला जे मनात आहे ते मी म्हणजे uh -huh. व्यवस्थित बोलणार uh -huh. ठीक आहे आणि जेव्हा आपल्यासमोर कॅमेरा किंवा असं काय येतं किंवा हे येतं तेव्हा आपण एकदमच इम्प्रॉम टू जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा uh खऱ्या -huh. खऱ्या गोष्टी बोलत असतो पण हेच जेव्हा आपण मनात आपल्या मनात आपल्याशी बोलायला घेतो ना आपण याची नेगेटिव्ह साईड बघत राहतो मोस्टली असं म्हणत नाही की सगळे असंच करत असतील आणि हे माझं माझं ओके असं काय हे ना देत मी पण जनरली मला असं वाटतं कॉन्वर्सेशन काय इम्पॉर्टंट आहे कारण तुझ्या डोक्यातले थॉट तुला क्लिअर होतात बोलताना तू कधीच दुसऱ्यासाठी बोलवत बोलत नसतोस ॲडवाईस जेव्हा सुद्धा आपण जेव्हा देत असतो ना आपण अपन आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये टाकतो आणि बोलत राहतो ती तुझा एक्सपिरियन्स तू ऍडवाईस देतो रे त्याच्या आयुष्यात काय तुझ्या बेसिक कोण एक मित्र जर मला येऊन बोलला की भाई मला डिप्रेस्ड वाटतंय आणि मला काही करावं वाटत नाही तर मी त्याला बोलले रे असं नको करू एक काम कर पुस्तक वाचे कर हे मी केलं असतं जर मला तसं वाटलं असतं ना हे मी केलं असतं हा माझा ॲडवाईस आहे त्याची अप ब्रिंकिंग काय तो कुठल्या स्टेटमेंटला चाललाय मला काहीच माहीत नाही म्हणजे बेसिकली मी माझ्याशीच बोलतोय रे कॉन्व्हर्सेशन इज टॉकिंग टू युअर सेल्फ पण लोक लागतात समोर स्वतःशी बोलायला घेतलं की तू स्वतःला डिप्रिशिएट करणार ज्या ज्या वाईट आणि निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच बोलणार हा हा विषय कॉन्व्हर्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे क्लॅरिटी खूप आहे आपण बऱ्याचदा असं होतं ना की आपण अरे हा बरं झालं तुझ्याशी बोललो हे क्लिक हे क्लिकच झालं होतं मला ते क्लिक होतं बऱ्याचदा आपलं तर कित्येकदा बोलूनच होते डिस्कशन घेतले की आयडिएशन मग एकटा बसलं माझ्या डोक्यात असं आपण हे करू ते करू त्याऐवजी तू आता ही आयडिया तुम्ही तुझ्या डोक्यात एक पॉडकास्ट थॉट असेल मी करतो मी ते करतो आपण दुसरा होत बसलो ना की फटफट फट त्याला हो फ्लरिश व्हायला लागतो हो 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 का कारण की ते आपण ऑनेस्टी बाहेर करत राहतो करत राहतो मला इन जनरल जाणवलं की आपण मिड लाईफ बद्दल बोलतोय आणि आपण मिड लाईफ बद्दल मिड लाईफ क्राईसिस बद्दल तीस एकोणतीस तीस लाच बोलायला लागलोय जे आयडियली चाळीस पन्नास आयडियल पण त्याचं कारण पण असं वाटतं बघ आपल्या आई वडिलांच्या बाबतीत ना हे सेट होतं की बावीस तेवीसला लग्न करायचं सव्वीस सत्तावीसला दोन मुलं असली पाहिजेत पस्तीस पर्यंत त्यांच्या शाळा चालू होतील मग त्यांची लग्न होतील आपण रिटायरमेंटला बरोबर लग्न येतील म्हणजे मी पन्नाशी रिटायर व्हायच्या वेळी तो त्याचा मुलगा हा। 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 सेटल त्याच्या फॅमिली सगळं सेटल ह्या लेवलला डिसिप्लिन होता आणि याच्यात फार व्हेरिएशन नव्हतं डेव्हिएशन फार नव्हतं पण आता आपल्या बाबतीत मी जेव्हा तिशीला आहे बत्तीशीला आहे तेव्हा माझं लग्न झालंय माझ्या बरोबर hmm. एक माझा मित्र आहे की ज्याचं लग्न नाही झालेलं अजून माझे गाव इस्लामपुरातले दोन तीन मित्र ज्यांना दोन दोन मुलं आहेत एक माझ्या असे काही मित्र ज्यांचं डिवोर्स होऊन आता दुसरं लग्न होणार आहे एवढं सगळं घडतंय आजूबाजूला आणि एक जण मध्ये सेटल झालाय जसं दोन गाड्या घेतल्यात एक जण की अजून जो नॉर्मल सर्वायवलला पण स्ट्रगल करतो हे सगळं आजूबाजूला घडतंय आणि मला माहित नाही उद्या माझं काय होणार आहे रोल चेंज होतोय माझा पण माझ्या पियरचा वेगळाच काहीतरी होतं त्यामुळे गेले पुढे जे, गे जे नाही गे गेले ते राहिले सीन आहे असे माझे काही मित्र आहे जे माझ्यापेक्षा एकतीस बत्तीस आता असतील काहीच नाही करत आहेत ते हरवलेत मला दिसतंय भाई तू टॅलेंटेड आहे पण तू काही करूच शकत नाही आहे जस्ट बिकॉज त्यांनी ती विलपॉवरच सोडून दिली की अरे हे एवढं सगळं बदललंय मी काय करू याच्यात मी तर एक अशा अशा ठिकाणी काम करणारा एडिटर आहे किंवा मी हे आहे मी ते आहे पण आता मी तो पेसच नाही पकडू की तो सुरुवातीलाच नाही पकडला ना आता तर इतके पुढे गोष्टी गेल्या की आता लाज वाटते ते पेस पकडायला आता बसून आपण आधी शिव्या ज्यांनी घातल्या त्यांना आता लाज वाटते अरे मग आता मी कसं करू आता मला कोणीतरी बोलवा मग मी घरे ना येऊन तुमच्यासोबत आता मी स्वतःहून गेले तर लोक असतील माझ्या ह्या इनसिक्युरिटीमध्ये अर्धे लोक मेले आणि अर्धे लोक करतच म्हणजे ते करतच नाहीत काही काही लोक प्रयत्नात अडकलेत आहेत त्यांना सापडत आहे सो हे असे हे जे तू जेवढे प्रकार सांगितले ना काही लोकांनी ट्रेडिशनल पद्धत फॉलो केली गपचूप लग्न केलं गपचूप मुलं <laughs> केलं सगळं हे गपचूप जॉब करतायत सगळं काही लोकांनी जसं तर यू वाला मित्र म्हण त्यांनी प्रॉपर अभ्यास केला हे असं आहे मी यू एसला जाणार त्यांनी ठरवलं त्यांनी ते केलं काही लोक ह्यातनं ह्या सगळ्या गर्दीतनं जर ट्रेडिशनल पद्धत पकडून आई बाबांचं ऐकून स्ट्रेट साखक निघाले काही लोक म्हणजे जे आर्ट मध्ये नसतील समज त्यांचं असं की नाही मला भाई जॉब आय टी आहे मी जॉब करणार मी मध्ये खूप मेहनत करणार मी मोठा होणार मी एस जाईन मी हे करीन मी ते करीन तसे काही लोक निघाले काही लोक एकदम सॅटिस्फॅक्टरी अमाऊंट वरती काम करते लग्न केलं लग, जे आयडियल पद्धत फॅमिली हे आहे ते त्यांनी फॉलो केले आणि ते सुखात जगत आहेत काही लोक हरवले काही आपल्यासारखी लोक आहेत जे सगळं यु नो you know, आपण आपल्याला एक वेगळा आहे परस्पेक्टिव्ह आयुष्याबद्दल तर आपण गोष्टी करत बसलो आणि आपण ह्या क्षेत्रामध्ये येऊन अडकलो करतो अडकलो म्हणजे बेसिकली आलो लँडअप झालं असं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा म्हणजे रोल चेंज होत तरी आपले आयुष्यातले सगळेच आणि हे माहिती नव्हतं की आपण लहानपणी इमॅजिनच नव्हतं केलं की आपण आईवडलांपासून लांब राहू आपल्याला ऑप्शनच नसणार आहे जॉबच्या जागा वेगळ्या असणार आहेत हे आणि काय म्हणतात त्याला आपण लहानपणी असं वाटत असतं की भाऊ बहीण मित्रमैत्रिणी सगळं हे जवळ असणार आहे ना सगळं लांब गेलं रे म्हणजे पण ॲडॅप्ट केलं आपण त्याला पण मला एक अजून पण मजा अशी वाटते ना की ॲट द सेम टाइम आपल्याला जेवढं लॉस्ट वाटतं ना तेवढंच त्या पॉईंटला इन कंट्रोल ऑफ दो सिच्युएशन पण वाटतं म्हणजे आता बघ ना मी जे जे करतोय ना आता वॉट एव्हर म्हणजे आपण मे बी ते मिलेनियलचा जर तो एक तीस बत्तीसचा जर एज ग्रुप पाहिला ना तर ऍटलीस्ट ती लोक ती आहेत की त्यांनी काहीतरी डिसिजन्स घेतलेले आहेत त्यांच्या आयुष्यात हां म्हणजे असं नाही की ते तीस बत्तीस पर्यंत काहीच डिसिजन्स नाही घेतलेत फक्त काहीतरी ऑपॉर्च्युनिटीची वाट बघतात कधीतरी मिळेल काहीतरी होईल नाही काहीतरी प्रायमरी डिसिजन्स घेतलेत आणि हो नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीतरी उत्तर त्यांना मिळालं त्याच्यामुळे ते त्यांना क्लॅरिटी आहे थोडीफार Uh, त्याच्यामुळे लॉस्ट वाटतंय फॉर शुअर लॉस्ट वाटतंय पण एक कॉन्फिडन्स पण आहे की नाही हे, हे कदाचित आय एम हॅपी हिअर त्याचं एक विचित्र स्टेट काहीतरी मला असं वाटतं त्या ह्याच्यात ना कोणीतरी पाठी <laughs> ते हात असा मारणार फक्त लढ म्हणाये पॉइंटला अशी माणसं डायरेक्ट इमोशनल होतात लोक असं करतात ना कोण मित्र किंवा बायको किंवा वॉट वर युअर लवड वन्स वॉट एव्हर दे डोंट नो दे डोंट अंडरस्टँड बट दे जस से की होईल कर त्या वाईटला मग डायरेक्ट ना स्पिरिच्युअली कनेक्ट होतो त्या माणूसचा इमोशनली वगैरे तर एक आ झाला पॉईंट पण स्पिरिच्युअली पण आपण कनेक्ट होतो की आजकाल असं सगळ्यांना भीती वाटत राहते ना वाट था 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 था। की मला पण वाटत राहते खूप की मी खूप एकटा आहे मला असं वाटतं की जेवढं लोक ओळखतात आता कुठे पण गुहिलो की लोक ओळखतात तेवढं मला एकटं वाटतं हे काय फिलिंग आहे मला माहिती नाही पण हे आत्ता डेव्हलप झाले आहे माझ्यामध्ये रिसेंटली एक दीड दोन दीड वर्ष वगैरे तर ते असं वाटतं की भाई एकटा का वाटतंय मला सगळे मित्र आहेत आपल्या आजूबाजूला काय नाही मी कुठे जाऊन रस्त्यावर उभं राहतो तरी चार लोक भेटतील म्हणजे तसं नाही फिजिकली मी एकटा नाही आहे मेंटली मला एकटं वाटतंय माझं लग्न झालं तरी पण मला एकटं वाटतंय काय हे हा थॉट वेगळाच आहे म्हणजे असं अशा वेळेला एक फिलिंग येतं की काहीतरी पाहिजे जे माझ्यापेक्षा मोठं आहे माझ्या मेंटॅलिटीपेक्षा मोठं आहे बाकी वाईज नाही बोलत मी फिजिकली करतो तो त्या हिशोबाने नाही बोलत काहीतरी एक पॉवर पाहिजे माझ्या जी मला मला असं एक ब्लँकेट अंगर गोदरी पाहिजे ठीक आहे आणि ते मला कधी फील झालं वेन जसं आपण आता एक डिस करू की नसरत फील दॅट आणि म्हणून मला कवाली ऐकून त्यांच्या रडायला येतं ते मी असं फिगर आउट केलं रिसेंटली फिगर आऊट केलं की हा मुद्दा असू शकतो की यू नीड स्पिरिच्युअल मास्टर लास्ट में आई दो दो में ला में आता लास्ट मी बाबांशी बोलत होतो जेव्हा मुलं की मी त्याच गोष्टी करतोय ज्या तुम्ही मला सांगत होता लहानपणापासून आणि आधी मी नाही बोललो आणि आता मी त्याच गोष्टी करतोय लग्नानंतर खरंच माझ्या बाबतीत मी बोललो अरे हेच आहे मुलं की तुम्ही किती शाण्या असाल आईबाबांपेक्षा नाही शाण्या असू शकत तुम्ही म्हणजे आई बाबाला <laughs> की जा बत्ती लाव पाया पड <laughs> पडत मी बोललो मला आजकाल अंघोळ झाल्यावर जाऊन मी काय मंत्र म्हणतच नाही मंत्र वगैरे विषय नाही जाऊन पुसले देव गंध लावला फुलं ठेवली दिवा लावला नीट केली तेल ओतलं दिवा लावला अगरबत्ती घरात फिरवली की जे पॉझिटिव्ह वाटतं ते त्याच्यापेक्षा मला आता बाकी काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही कोण मला सांगितलं नाही है ना मला बाबांनी फोर्स केलं की तू करत खाण्यास जा रोज रोज पाय पड रोज आधी एकदा केलं म्हणजे सोडलं नंतर मग आता मी स्वतःहून करतोय ते म्हणून मला असं वाटतं की मी त्याच सगळ्या गोष्टी करणार आहे जे तुम्ही मला सांगितलेल्या लवकर उठायचं इज्जतीत काम करायचं लवकर झोपायचं काय करतो आपण आता तेच करतोय <है>। स्लीप <laughs> इम्पॉर्टंट झाली ना स्लीप, <laughs> स्लीप सायकल इम्पॉर्टंट झाली त्यांची होती ते सांगत होते आपण ऐकलो नाही आपण गेलो <laughs> आता आपण स्ट्रगल करतोय स्लीप सायकल परत आणायला <laughs> नीट झोपलं तरच गोष्टी नीट होतात आयुष्यात नीट झोपलं तरच गोष्टी हेच तर बोलत होते ते तुम्ही ऐकलात का नाही ऐकलात ठीक आहे घरचं बनवा घरचं जेवा हाताने बनवून खा वेळेवर घरी या ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच करतोय मी त्याच कराव्या लागत आणि असं नाही की पर्याय नाही वगैरे मला ते जाणवत की हे केलं तरच होईल भाई आता फोर्स पण नाही आई बाबांचा मला फोन करून सांगते घरी का ना आला अजून जेवायला येणार आहे का असं काहीच नाही आहे कोणी प्रेशर नाही करते पण स्वतः सेल्फ रिअलाईज होते सो मला असं वाटतं की इव्हेंच्युअली काळ किती बदललं काय झालं तरी माणसांची जी, जी एक आपली जी फॅमिलीचं जे एक असतं ना जे ठरवलेलं किंवा ज्या तसाच होतो माणूस तसाच होणार आहे क्षेत्र वेगळे असतील गोष्टी वेगळ्या असतील मे बी मोठ्या घरात असू सगळं असेल करायला चार नोकर असतील पण द एथिक्स द बेसिक डिसिप्लिन प्रिन्सिपल सॉरी हा तेच राहणार ते आहेत त्यांना भक्ती असेल माझ्यात भक्ती म्हणजे भक्ती नाही बोलू शकत त्याला मी ते ते असं स्टेट नाही करू शकत मी कदा ते कुठल्या फिलिंग करतात मला नाही माहिती पॉझिटिव्ह एनर्जी देवाकडे समोर मिळते ना म्हणून मी देवदेव ते देव दे करतो आहे असा काय अर्थ नाही आहे किंवा देवदेव करायला लागलो असं काही म्हणणं नाही आता त्यांच्यासाठी लोक ती भाषा झाली त्यावेळेची ती लँग्वेज आहे की अरे देवाचं नाव घे हो हे कर ते कर आपण ना ते नाही कर पण आपण त्या सेम स्पिरिटला म मध्येच हे करतं ना आ, आ, रिलेट करतं ना तेच आहे आणि मला चिडचिड होते जर समज मी संध्याकाळी आज लवकर घरी पोचणार आहे जनरली मला ना लेट होतो तर मी समज साडेसातला पोचणार तर माझ्या डोक्यात आधीच पोचायच्या आधीच गाडीतच हा थॉट असतो की आता मस्त जातो आंघोळ करतो दिवा लावतो घरी <laughs> गेलो माझ्या वाईफने श्रियाने ऑलरेडी लावला चिडचिड झाली माझी मुलं तू का लावला हो ते लावला सात वाजता बोल तू रोज लावते का नाही ना लावत मी नसीन ना घरी तेव्हा लाव ना <laughs> आज काय ते म्हणजे मला लावत होत या आता परत का विजव लाव मी मी तिला असं ओरडलं त्या की बघ ज्या दिवशी मी बाहेरच आहे येणारच नाहीये किंवा मी रात्री बारा एक ला येणार आहे तेव्हा लाव पण मी असताना ना बोलो ना लावायचा <laughs> माझा दिवा एकदा एकदा तसं आलं घरी आलो अंगोईला गेलो बाहेर तर स्त्री यांनी दिवा लावलेला पॉईंट होता या पॉईंटला हो भाई तू असं नाही करू शकत <laughs> आणि तिला त्यातून अजून नाही समजलं ती त्या एजला आली नाही ती लहान महाराष्ट्रात तर तिला ती अजून हिट नाही तिला तेव्हा समजेल की मी काय बोलत होतो मला माझ्या बाबतीत आता हे रिसेंट गेल्या तीन से चार महिन्यात झालंय माझ्या आयुष्यात आणि मला जाणवतंय की एक स्टेबिलिटी आली रे म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदू असो आणि ज्या त्या भोवती फिरते ना तसं माझ्यासाठी ते रिच्युअल स्टेबिलिटी आणतंय की हे सकाळी जाऊन मी उठतो आंघोळ करतो दिवा लावतो आता मी उद्भत्या छान विचार करून घ्यायला लागलोय धूप घेताना विचार करतो की फुल बारी आणि असं ते छान वाटतंय हा आज माझ्या आवडीचा लागलाय आज नीट दिवा लागलाय त्या वर्षांनी अजून बी आपण आपल्या मुलाला सांगतो की दिवा लाव जरा बरं वाटेल बोले लाव द्याय मला हेच कुठेतरी बोलत असेल <laughs> मला मला आता हे सगळ्या मध्ये हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की ना आता आपण त्या एजला होत ना ज्या सगळ्या गोष्टी अनसर्टन आहेत रे म्हणजे बाहेर गेलो की माहीत नाही काय होणार आहे माझा दिवस कसा जाणार आहे माझं काम दिवसभरातलं कसं होणार आहे एवढ्या मध्ये ना अशी एक गोष्ट असते आपल्याला जी तुम्हाला yes, करते तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट केली की मला एक्झॅक्ट हे फिलिंग मिळणार आहे बाकी आपल्याला कामातून आता ते मिळणं बंद झालं कारण आपलं रुटीनच तसं नाही ना म्हणजे आपल्या आईवडिलांच्या जनरेशनचं एका दृष्टीने बघितलं तर सेम काम असायचं ना अठरावी की या वेळेस असायचं यावेळेस काय ऑफिसला ला व्हायचं पंचिंग करायचं चेकआउट करायचं निघून जायचं माहीत होत रुटीन होत आपलं रुटीनच नाहीये तर आपल्याला ते आवडतंय मध्ये असं कुठली तरी एक गोष्ट दिवसभरातली जी रुटीन होते, होते ना रिच्युअलाइज अरे हा तर त्या असं वाटतं अरे हा अरे आपण आहे ते स्टेबिलिटी देत रे हा काहीतरी म्हणजे काय सर्टन आहे म्हणजे काय आलो कुठल्या पॉईंट वरती आई डिसिप्लिन व्हा जर आपण आपल्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन मध्ये आणल्या तर आपलं लाईफ खूप भारी होईल असं ना तुला uh. होणार आता आपण कामाला प्रायोरिटी देतोय म्हणून आपलं रुटीन नाही uh. पण तू स्वतःला प्रायोरिटी दिली ना तू, मी बन बन। uh. तू ना मी आठला काम बंद म्हणजे बंद असं तू ठरवलंस ना मी केलंय तर होतात काम बंद कोण नाही आजकाल बोलत कसं कसं भाई दहा पर्यंत काम कोण नाही बोलत आपण तरी आपण ओनर्स आर ओन बिझनेस आहोत आपण आपल्याला तेवढी आहे आता लक्झरी की आपण काम कधी थांबवायचं आणि काम कधी चालू करायचं हे ठरवू शकतो सो मला असं वाटतं की ते तू बरं डिसिप्लिन मध्ये आणलंस ना अजून शॉर्ट होशील मग अजून चार गोष्टी अजून असत ते म्हणजे बेसिकली आपण डिसिप्लिन झालो ऐकायला पाहिजे मारणार हा एपिसोड नंतर अरे अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आई वडिलांनी ऐकायला काय लागते तिथे जरा अजूनही चला दोघांची लग्न झाली हा विषय एडिट करा भाई। <laughs> चुक पण ऑनेस्टली <laughs> आता तुमच्या दोघांची पण लग्न झाली माझं अजून लग्न नाही झालंय पण आपण ऑलमोस्ट त्या सेम एज ब्रॅकेट मधले होत ना तर एकतर जर आपण याला क्रायसिस किंवा असं काहीतरी म्हणत असू ज्या वी आर लिटिल लॉस्ट अँड स्टील फिगरिंग आउट सोल सर्चिंग सोल सर्चिंग ऑर वॉट एव्हर वी टू कॉल इट त्या फेज मध्ये असू तर म्हणजे अजून माझ्या आयुष्यात तरी ती गोष्ट झालेली नाही पण तुम तुम्ही तर लग्न केलेली आहे तर तुम्ही तुमच्याच वयाची अजून एक व्यक्ती तुमच्यासोबत आहे जी पार्टनर म्हणून तुम्ही बघता की तुमचे पार्टनर आहे आणि यू आर टेक्निकली इन द सेम फेज राईट नाव की ज्या वेळेस तुम्ही पण सर्च करताय तुम्हाला पण माहीत नाही आहे तर मग अवघड होतं त्याच्यामुळे सोप्पं होतं कम्फर्ट वाटतो हो का दोन दोन लोकं सेम ह्याच्यामध्ये आहेत आणि अजून जास्त पॅनिक व्हायला होतं हाऊ डज इट लुक लाईक लग्न हा एक रिबर तू तुझ्या समोर डायरेक्ट आरशा येतो चोवीस तास कॅरेक्ट आतापर्यंत तू बाबांमध्ये राहत असतो सोबत राहत असतो बाबा आपल्याला प्रेम करत असतात मग लग्न करतो आणि व लव्ह मॅरेज करतो वॉटेवर करतो अरेंज मॅरेज आणि मग बायको येते समोर ती पण आपल्याला सतत प्रेम करत असते पण ती रिअॅलिटी सांगत असते तिचं प्रेम हे रियालिटी असतं बिकॉज ती काय तुझी आई नाही आहे जो प्रत्येक गोष्ट सांभाळून घ्यायला आणि प्रत्येक तुझा तुझ्या सेवा करायला तुझी काइंड ऑफ सेवाच बोलू शकतो त्या गोष्टीला आई आपली सेवाच करते काय सेवाच करते सिम्पल तर ते जेव्हा तुटतं ना ते बंद होतं ना तेव्हा आपल्या रिअॅलिटी ती वाय आपली uh, पार्टनर देत राहते आणि मग तुला तुझ्यात मला तरी असं वाटतं की लव इज ऑल अबाउट सॅक्रिफाईस आणि हे खरं आहे भाई तुला खूप गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात तुला खूप गोष्टी बदलायला लागतात बिकॉज तू आता तुझ्यासोबत राहणारा एक माणूस बदलला आहे hmm. म्हणजे एक आला आहे माणूस आणि त्याच्या hmm. काही गोष्टी आहेत त्याला काही गोष्टी आवडतात त्याला काही गोष्टी नाही आवडत तसंच आपल्या पण त्यांना पण करायला लागतं प्रत्येकाला करायला लागतं सो इट्स अ रिबर्थ तू बदलतोस खूप सारा बदलतोस आणि बदलतोच माणूस कारण की इट इट इज लाईक शेपिंग इच अदर असा सीन आहे तो आणि तू चांगल्या सेन्स मध्ये बदलतोस तू वाईट सेन्स मध्ये अजिबात एकही एक पॉइंटला नाही बदलणार नाहीच आहे असं म्हणजे तुझी पार्टनर तुला बेटरच करते आपल्याला वाटतं की अरे ही काय असं काय मला करते काय मला बोलते की आता हे सॉक उलटे करूनच टाकायचे मशीन मध्ये काय बोलते की आ, अंडरवेअर वेगळेच धुवायचे मशीन नाही लावायचे मुलं ओ भाई हे काय मी तर अंडरवेअर डायरेक्ट टाकलेत मशीन मध्ये असे आले की सवय बेसिक सवय सांगतो पण ही आता बोलते तर करायला करा लागतंय कारण करायला लागणार तुला आ, ही दिस इज द सॅक्रिफाईस आय एम टॉकिंग समजतंय किंवा ही काय बोलते की प्रत्येक भांडणंतर डिस्कशनच करायचं म्हणजे <laughs> मी मी कधी नाही केलं डिस्कशन भांडण <laughs> झालं की दोन तास गायब डायरेक्ट नॉर्मल व्हायचं मग हे आमच्या घरचा रूल आहे ही आता ही असं काय बोलतोय की भांडण झालं हे बस बोल डिस्कस कर काय कोण चुकलं का चुकलं का बोलला हे का बोल हे काय करायला लागलं हॅव टू डू इट मी आधी भांडण झालं की नम आहे तसा एक तास बोल मी दगड आता मी जातो स्वतः बोलतो की ऐक ना मी काय बोलतोय किंवा राहत आहे ऐक ना मी काय तुल, बोल तुला आय बोलला ते चालेल मी सगळं तेच बोलणार तुला बोलायचं ठीक आहे तुझं वाटतंय माझं असणार आहे सो किंवा एक झालं ऐक ना मी काय बोलतो आणि एक झालं की मला हे नाही पटलं yeah. हे पण मी बोलायला शिकलो अगेन पॉझिटिव्ह ठीक आहे म्हणजे डिस्कस टॉक ऑन द थिंग्स विच आर एलिफंट रूम ब्रेक करा बेसिकली uh -huh. जे नव्हतं माझ्या आयुष्यातच नव्हतं त्याने मला माझ्या करिअरमध्ये पण हेल्प झाली बाई oh. माझ्या थिंकिंग प्रोसेसमध्ये पण हेल्प झाली सो इट इज मॅरिज इज आणि असं काही नाही का तुम्ही दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये आहात सो लग्न झालं काय सॉटेड असणार आहे असं काय सेम मैत्री माझी मैत्री घंटा असं काही नाहीये <laughs> लग्नानंतर लिव्ह इन पण ना मी इन पण बोलते तुला लग्नानंतर आहे ना डायमेन्शनच बदलतात कारण रिलेशनशिप ऑफिशियल झाल्यानंतर आहे ना अ फॅमिली विच गेट इन्व्हॉल्व्ह इन मध्ये राहून पण तुला ती व्यक्ती तशी तुला नाही सांभाळणार जशी लग्नानंतर समजेल कारण जेव्हा फॅमिलीज इन्वॉल्व्ह होतात ना तेव्हा बऱ्याच गोष्टी बरेच ऍस्पेक्ट्स उभे राहतात आणि मग तुम्ही असं वाटतं पुरुष आहे काय आता आता मी आणि यू आर द सेंटर ऑफ एव्हरीथिंग बिकॉज तुम्ही एक मुलगी घरी आणली एका बाजूला फॅमिली एका बाजूला एक मुलगी असते दोन्ही साईडने आता ॲडजस्टमेंट्स चालू जेव्हा होतात तेव्हा मग तुम्ही पहिले गोष्ट तुम्हाला किती गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात ना हे एक पुरुषच समजू शकतो म्हणजे लग्न झालेलं ते पण ते, ते सगळं होतं रे म्हणजे लग्नात तर एक वेगळा बोलतो रिबर्थ होतं तुझं म्हणजे तुझे आयडियाज तुझे थॉट्स तुझं सगळं घालायचं चुलीत आजपासून हे फॉलो करायचं आहे समजलं मी ह्याच्यानी नाही बोलत आहे रॉंग ऍस्पेक्टनी नाही बोलत गुड वे इन अ गुड वे कारण हे करा हे नाही केलं ना तो भाई नाही होणार असं ॲडजस्टमेंट आणि मला एक जाणवलं मी का लग्नानंतर तुझ्या म्हणाल असणार की दोन लोक त्याच मध्ये ते असं असतं ना की दोन सिमिलर दुःख असणारी माणसं एकत्र आल्यावरती दुःख कमी होतं ते झालं मला म्हणजे मला झालं की दोघांची करिअर जॉबमधले फ्रस्ट्रेशन मधले सगळे फ्रस्ट्रेशन आणि दोन अरे तुला पण तेच वाटतंय का हा मग ठीक आहे मला हायचं वाटलं आणि मला झालं की अरे मॅरेजेस जायचे आणि मग ते दोघं अर्थ uh, तो म्हणला तर खूप गोष्टी घडल्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सॉक्स असेल अंडरवेअर असेल तर mm -hmm. माहितीच नव्हतं वेगळं धुवायचा असतात <laughs> आणि त्यांनी एक सेन्स ऑफ डिसिप्लिन पण आला yeah. आणि मला असं लक्षात की तिच्या ही नव्हता लग्नाच्या आधी तुच्या mm तिच्या -hmm. ही लग्नानंतरच आला तो पण आयुष्यात लग्नानंतरच आलाय बरोबर आहे पण ते दोघही डिस्कस केल्यानंतर दोघही सिमिलर प्रॉब्लेम डिस्कस केल्यानंतर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळायला लागला आणि लक्षात आलं की एक तेव्हा एक परमन्सी आली ना की आहोत आपण दोघं एकत्र आहोत आपण करूया सॉल आणि त्याच्यानंतर मला ॲटलिस्ट एक म्हणजे ते मागा म्हटलं असतं की बाकी सगळं गोष्टी अनसर्टन आहेत सकाळची दिवाबत्ती आणि सोबतची मैत्रीण तू बायको ही सर्टनिटी आली मला म्हणजे माझ्या बाबतीत तरी हा म्हणजे आता बघ ना आधी आधी हा चॉईस होता की आपण कोणाशी भांडलो तर वी चूज नाही बोलचं आयुष्य बरं गेला तिला फरक नाही पडत इथे भांडला ना तुला वाटेल पण तो मी डिवोर्स घेतो मला नाही आयुष्य जगायचं हा मग दहा मिनिटांनी काय म्हणजे आपण म्हणजे डिवोर्स पर्यंत थॉट्स जातात ठीक आहे भांडणं अशी होतात की डिवोर्सला थॉट्स जातात बट ते थॉट्सच असतात आणि तुला सांगतात थॉट्स हे बाई थॉट्स आहे काय नाही कुठे काय तुझ्या दम नाही जाऊन बोलायचं मला डिवोर्स आहे काय नाही एवढ्याशा गोष्टी आहे मग तू हे जे तुझं उलट कॅल्क्युलेशन व्हायला लागतं ना की तू बेस शोधायला चालू करतो की काय झालं कुठे काय अच्छा एक या पालतू गोष्टीवरून काय कारण भांडणात कुठेही जाऊ शकतो विषय ह्या ना भांडणं पर्सनल होतात मग कोणावर काही होतात एकमेकांच्या आई बाबा काढतो आपण सगळं काढतो की तुझ्या हे आई घरचे असेल तुझे मला त्रास माझ्या घरचे असे मला त्रास वगैरे 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 हे सगळं होतंच होतंच होणारच तर त्याच्याने विषय वेगळीकडे जातो पण त्याच भांडणाने युअर आर युआर बाउंड इन लिगली मॅरिडचा तो एक हे आहे त्याचं एक चांगली गोष्ट ही आहे ना की तू भीतीमध्ये असतोस एका इतकं हे नाही आपण की चाले असं वगैरे नाही करून एक तो जो सेन्स ऑफ एक कंपल्शन आहे ना ते पण इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये ते तुला रियालिटीवर आणायला मदत करते म्हणजे तुला परत गिव्ह इट मेक्स यू गिव्हिंग झालं भांडण चल सोड नाही आपण आपल्याला गरज आहे त्या व्यक्तीची एका प्रकारे सो ज्या लोकांना आता एवढं ऐकून असं वाटत असेल की अरे लग्न डोळलं वाटतं लग्न नाही करत वगैरे असं नाहीये मित्रांनो अजिबात नाही हे ही रियालिटी आहे प्रत्येकाला फेस करावीच लागते बट त्याच्यात पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे की ऑलवेज सम वन यू कॅन रिलाय ऑन अ कम्फर्ट देर अ टच विच यू नीड देर इज अ लॉट ऑफ ह्युमन फिजिकल नीड्स ऑल्सो यू नीड विच मेक्स युअर लाईफ मोर यु नो इझियर आणि ते हुकप बिकअप हा विषय नाही आहे त्याच्या पलीकडे येते तो एक दाळ भात तूपवाला आयटम आहे तो कम्फर्ट फूड सर अरे लिटरली ओंकर हा म्हटलं ते मला जस्ट जाण तुला वाटतं का मला सांगे खूप दिवस फक्त बसतो चिडचिड चिडचिड झालेली असते तिच्याही आयुष्यात काहीतरी दिवसभर बॉसने बोललं असतं आणि रात्री घरी गेलं ते जस्ट काही न बोलत फक्त मिठी एक, एक मिठी मारली ना एक कम्फ एक मिठम गेम आहे बाई खरंच <laughs> मिठीतच <तास> गेम आहे म्हणजे आल्यावरती मी चेंज केला मला शियाला की बोलू की आलं ना दरवाजातच बोललो मिठी मारायची हे तू करायचं म्हणजे आधी नाही करायची त्याची दरवाजे आत जायची बोलू की हातातलं सामान घे पाणी आणून हे बोलत पण नाही मी पण इथेच डायरेक्ट एक मिठी मारायची दहा सेकंद का होतं माहिती आहे मला असं वाटतं समोर मी एकदम चाइल्ड होऊन जातो म्हणजे यू आर लाईक ती बोलते की तू असं का मासो वागतो मित्रांसमोर तो भाई एवढा हे असतोच म्हणजे लिडिंग पोझिशनला असतो मी दुसरीकडे आय एम दा अल् अल्फा पण नाही बोलणार मी पण एक मी जे मी खूप हे असतो पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग कॉन्फिडेंट असतो सॉरी कॉन्फिडेंट असतो आणि आय एम ऑलवेज आय हॅव रिप्लाय टू गिव्ह आय हॅव जोक्स टू क्रॅक आय हॅव एव्हरीथिंग मी एकदम कॉन्फिडेंट काय पण बाहेर मित्रांसमोर इस बाहेर इन जनरल पण माझ्यासमोर असं का मंदासारखा असतो सर तू असं बोलते ती बोलतो मग मी तुझ्यासमोर मंदासारखं नाही होणार तर मी कुठे होणार मला पण मंद व्हायचा ना आयुष्य मी <laughs> पण त्यावर मला फिरायचं घरी फालतू म्हणजे पागल वागायचं आहे मी कुठे करू आई समोर नाही <laughs> करू शकत ना uh. like, ना। uh. uh. okay, ना, मी आई बापांसमोर करू शकतो का नाही करू शकत तू आहेस ना यु आर लाईक मिरर मध्ये मी स्वतःला न्यूड पकडणार ना वेन यू से दिस यू शुड डू दिस ऑल्सो मग तिला कळलं की ओके अच्छा हां मी रडणार तुझ्याकडे येऊन मला रडायचं आहे मी फालतूच वागणार आणि कारण मी बाहेर एवढा स्ट्रॉंग मला राहावं लागतं ॲज uh. अ पर्सन आणि माझी आता तशी काम आहेत तर मला इथे येऊनच मी ते करणार ना तुझ्यासमोर आय कान बी अ व्हेरी कम्पोज पर्सन इन फ्रंट ऑफ यू सो दॅट यू हॅव ऑल दॅट अरे हा माझा नवरा किती छान आहे नाही तेच आहे ना तू तुझ्यासमोर तर तृत राहणार ना माझ्या आयुष्यातलं तुझे पण त्रूत माझ्यासमोर राहणार आहेत करेक्ट करेक्ट सो जिथे मी आलो ना घरी जे बॅगेजेस माझ्या डोक्यात एक प्रेशर आणि सगळं आपण घेऊन चालत असतो पैसे हे ते खर्च घराचे एम आईज फाला डिमका प्रेशर येतं कधी पैसे नसतात हे सगळे प्रेशर आहेत ना म्हटलं मला जर बाहेर ठेवून यायचे आहेत ना तर ती हग मला तिथे दरवाजात हवी आलो दरवाजा खोलायचा दहा मिनटं हक्क करायचं मग नाही आलीस ना जवळ तरी झाले पण ते जे सगळं मी सोडतो ना तिथे दरवाजा ते खूप इम्पॉर्टंट तर जर मी ते घरी घेऊन आलो ना तर मग खूप प्रॉब्लेम होते खूपच सुंदर आहे लिटरली मला हे अप्लाय करून बघे मी केलं तू डायरेक्ट आहे ना जेवढा पण दमलेला असशील ना बाहेर काम करून काही तुला रडायला येत असेल तुला भीती वाटते एकटं वाटतं सगळं वाटतं ना जे बाहेरच्या दोन्ही आहेत घरी एक पाऊल ठेवायचा आत एक पाऊल तू ठेवायचं आणि तिला डायरेक्ट हक करायचं मस्त पण आई सोबत जरी आपण हे केलं असतं ना चॉर्ट झालं असतं मला आई करायची मला असं आठवतं की शाळेत मला होती जवळ घेऊन थांबत पण नंतर इव्हन कमी होत ना शाळेत कुठे काय असतं आपल्या आयुष्यात बॅगेज कुठे आता आत्ता करायचं आपल्याला सो हीच पुरुषांबद्दल जे सेन्सिबिलिटीचं मी बोलतोय ना जे आता आपल्याला एकदम असं समजलं की तुला काय तर काय बाई तुझं काय तू तर काय तू तर काय तुझं काय अरे तुझं काय हे जे काय त्याच्यापुढे लावतो ते आहे झोन पण हा जो एक इमोशनल क्वशंट लागतो ना ती वाईफ आल्यानंतर आपल्याला जास्त जाणवं लागतं की माई मला हे पाहिजे गरज आहे आधी नाही वाटत कारण की आपण मित्रांमध्येच असतं आपण येडे असतो मित्र 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 काय फरक नाही पडत पण आता वाईफ नंतर मग आपले बरेच सारे इमोशन्स बाहेर यायला लागतात सगळं यायला ते रिलेशनशिपमध्ये पण किती पण मिठी मार पण ती लग्नानंतरची घरी रोज जी मिठी ना। तुला नवीन बोल ना डायरेक्ट बोलला नवीन व्यक्ती होते लग्नानंतर तीच व्यक्ती नवीन होते कारण तू चोवीस तास हा लागतो त्या व्यक्ती सोबत आणि हे द्यावं पण लागतं बरं का हे मला लक्षात हे आपल्याला सेम आपल्या बायकोलाही तेवढ्याच हे कारण तिलाही ती गरज असते आणि तिच्याही आयुष्यात ही प्लेस नसते म्हणजे ती ऑफिस आली होती तिला ते जे हा तू बोल तू रड तुला काय बडबडायचं मी काही उत्तर देत नाही मी ऐकतो फक्त आणि hmm. ते रिलॅक्स वाटतं तिला पण हेच आपण सोल्युशन द्यायला जातो आणि ऍक्च्युअली त्यांना ऐकायचं असतं आपण ते पहिले भांडण व्हायची काय बोलायला लागल असं कर ना तू मेन आर सोल्युशन गिवर्स बेसिक त्यांना एवढं काय प्रॉब्लेम हा वाला झोन आहे ते ना त्यांना ते नाहीये दुःख आहे ते पण आहे त्यांचा त्यांचा त्यांचे सॉर्ट आहेत प्रॉब्लेम जे जस दे जस्ट वॉन्ट टू कम अँड टॉक अबाउट थिंग असं आलं तसं आलं ह्याच्यामुळे हे मला समजत नाही मी काय करू तिला माहिती आहे काय करायचंय सगळं माहिती आहे <laughs> आपण हो। नाही माहिती एक मिनिट असं होतं तू म्हणजे वेगळीकडे जात नंतर मी लिसनिंग चालू केलं जस्ट लिसन ते खानचं होतं ना हम्म अच्छा ठीक आहे वर्क्स नॉट इन द व्हेरी बॅड सेन्स अगेन नॉट इन अ व्हेरी कॉमेडी सेन्स पण यू हॅव टू जस्ट लिटरली लिसन टू द थिंग्स अँड तुम्हाला अजून एक माझ्या साईड टिप देतो जो तुम्ही ऐकताय ना तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला तिला समजून घ्या की असं विचार करते मग हिच्या डोक्यात काय टॉट असेल ह्याच्यावरती जरा तुम्ही तुम्ही पण एंगेज व्हाल नुसतं बोर नव्हता ऐकणं तुम्ही एंगेज व्हाल की अच्छा ही असं विचार करते हे त्याच्यानी तुम्ही थोडा अनालायसिस करू शकता की आपली व्यक्ती कशी आहे uh... असं करा तुम्ही पण सल्ला द्यायला जाऊ नका अनलेसन अन्टील आस्ट फॉर इट जाऊ नका सल्ला नाही व्हेरी कॉमेडी आहे ॲक्च्युली मॅरिड लाईफ इज व्हेरी कॉमेडी लाईफ इफ यू लोकेट ॲट अ व्हेरी कॉमेडी मागे बघितलं ना छान कॉमेडी पाहिजे रे कॉमेडी कॉमेडीच आहे भाई आयुष्य मला आता जस्ट जाळ हा बोलल्यावरती जाणवलं रे मला आलं की मिड लाईफ मध्ये ना इन जनरल ह्या ह्याच्यात इन्स्टाग्रामवरच्या रील्स ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत रे मी मला काय म्हणायचं आहे ना हे मी बऱ्याच जर मला हे म्हणायचं होतं काल हे तनुजाला पाठवतो की ती मला पाठवते हे अरे हे म्हणजे माझी तर पण कधी कधी होते तू बघते का पाठवत होते <laughs> <laughs> आ, ते हो बघते अप्लाय कर ना अप्लाय कर बोललो हेच पाहिजे हे एक्झॅक्ट आणि आजकाल मला तेच रील येतात तेच रील सजेस्ट होतात मेन वेमेन हाव मेन थिंक हाव वेमेन थिंक आणि खरंय माहिती पण आपण अप्लाय करायला ना कॉन्शियसली प्रयत्न करायला लागतो जे आपल्या रू रूट्स आणि आपल्या ह्याच्यामध्ये नाही ते ॲप्लिकेशन पण आता आपल्याला त्या गोष्टी समजत आहेत सो ते अप्लाय केल्या तर गोष्टी वर्क होतील <laughs> <laughs> हे मला कन्फर्म माहिती आहे सीमलेस लाईफ होईल पण लाईफ इज नॉट दॅट सीमलेस अरे होणारच नाही त्याच्यामध्ये असं येते अरे आमच्या सीज मलाच येतात तनुजा पाठवत असं की ऑन कॅमेरा बोलतोच घरी कोण करणार आहे तर डेंजर बाहेर जाऊन ज्ञान झडतो घरी काय घरी तू काय काय पण यार मला तेच वाटतं आपली जनरेशन आहे मिलिनियल्स त्यांचा काय सीन झालं आहे माहिती का त्यांना जुने व्हॅल्यूज माहिती आहेत आणि त्यांना ते जगतात आत्ताच्या गो ह्याच्यामध्ये जिथे ते जुने व्हॅल्यूज अप्लाय होत नाहीत काही काही हो। की नाही असं होऊ शकत यार म्हणजे मला हे करायला म्हणजे ते मला तेच होते की आपल्या आईबाबांचं म्हणणं समजतंय पण मला समोर आता oh. हे आहे तर मी ते इट्स गोईंग क्रॉस पण मला हे व्हॅल्यूज माहिती आहेत आय लव्ह आय बीन बॉट अप इन दिस व्हॅल्यूज पण यार मला आता दुनियेप्रमाणे मला असं करायला लागतं uh. हे जे बदला आपला हे झालं ना बटर झालाय सँडविच झाला जो काय आणि ब्रेड दोन साईडला आहेत ते आपण जे मधले झालो ते मिलेनियसचं खूप झालंय uh. आणि तो एक मेजर मला असा ड्रॉबॅक वाटतो ह्या जनरेशनमध्ये असण्याचा मेजर नाही आहे तो ड्रॉबॅक आहे एक फक्त एक पार्ट ऑफ दिस थिंग आहे बट बाकी आपल्या सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत आयुष्यात आपण सगळं बघितलंय वी आर द मोस्ट एक्सपिरियन्स्ड जनरेशन आपल्या आईबाबांपेक्षा पण हो 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 आरामात आपल्याला जास्त गोष्टी माहिती त्यांच्यापेक्षा मी व्हॅल्यूज डिसिप्लिन बद्दल नाही बोलत आहे घरच्या ह्याच्याबद्दल पण एक नॉलेज आणि एक्सपिरियन्सेसच्या बाबतीत आपण खूप बघितले खूपच बघितले भाई अति बघितले त्याच्यात आपण स्ट्रगल करून जे मोठे झाले ते घानेडी दुनिया जारी बघितले खूपच गांधरडी दुनिया तरी बघितली सो लाईक ते जे असतं ना आपल्या स्ट्रगलिंग टायमावर असं की माणूस काय पर्यंत वागू शकतो <laughs> त्याच्याशी हे एक वेगळंच आहे असं म्हणजे आपण इतकं बघितलंय आणि ते आता मला माहीत नाही ज्या पुढच्या लोकांना बिकॉज वी आर काइंड आणि आपल्यामध्ये तो काइंडनेस आहे आपण ब्रुटल बघून पण आपल्यामध्ये तो काइंडनेस आहे आणि आपण तो काइंडनेस पुढच्या जनरेशनला देणार त्यांना ब्रुटेलिटी नाही करणार त्यांना नाही कळणार आहे त्यांना नाही कळणार फॉर एक्झाम्पल आता मी कोणाला हायर करतो माझ्याकडे जे लोक काम आले त्यांना मी किती चांगल्या पद्धतीने दे वागवतो ना हे मलाच माहिती आहे oh. हे त्यांना नाही माहितीये आणि oh, oh. मी असं बोलतो की मी मला माहिती नाही मी काय लाव लेवलला वागू शकतो आणि मी काय सहन केलंय पण मी नाही करत यार ते oh. म्हणजे पैशाच्या बाबतीत पण मी तो विचार नाही ठेवत मी डायरेक्ट आय आय मग काय आय गिवर बोलतोय आता मी काय बोलू पण पण देणारा एक ती आहे माझ्याकडे ती काइंडनेस आहे आपण एक्स्ट्रा देतो आता जसे मी मला मी कमवायला लागला पैशाची आपली काय होती माहिती काय आपले हालत होते मी कुठून आलो <laughs> काय कसे प्रॅक्टिकली पहिला जॉब होता भाडी तो ज्याच्यानंतर जसे पैसे लागले ना ज्या ज्या गोष्टी माझ्या फक्त इमॅजिनेशन मध्ये होत्या त्या मी करायला घेतल्या अरे हे घेऊ ते करू हे करू तसं करू मग एका पॉइंटला मी थांबलो म्हणजे स्वतःहून मला कळलं की थांब थो हा म्हणजे झालं ते फ्रीडम आ, फ्रीडम नव्हतं ते हे होते ती पैसे येतात माझ्याकडे तर ती ती खाज होती हाँ, हाँ। ती खाज झाली भूक भागली ना की मग ऍक्च्युअल यू स्टार्ट स्पेंडिंग मनी दॅट इज फ्रीडम आता जे मला करायचं आहे त्याच्यात मी पैसे बिंदास्त टाकू शकतो किंवा कुठे कुठे मग आपल्याला एक कॉलिंग येते की नाही मला आता इथे लक्झरी पाहिजे मला आराम पाहिजे तर मी त्याच्यात बिंदास टाकतो की भाई स्वतःवर थोडा आपण खर्च केला पाहिजे mm. आतापर्यंत म्हणजे तू कशासाठी पैसे कमवले ॲट डी एंड काय सगळं इन्व्हेस्ट करून सगळं पुढच्या जनरेशनला द्यायला मग काही पॅग आहे म्हटलं एवढी मेहनत करून <laughs> हे करून मग आपण कधी कर आराम करणार यार uh. म्हणजे मी मेहनत करतोय ना मग मला आराम पण तेवढाच पाहिजे uh. हे मला कळलंय आणि हे आधी आराम घ्यायची लक्झरी नव्हती आता लक्झरी आहे ना तू विचार करतोस ना की हा बेसिक माणूस काय विचार करतो मी खूप मेहनत घेईन मोठं घर घेईल मस्त माझ्यासाठी आणि मग तू त्या घरातच जर कम्फर्टेबल करण्यासाठी तू राहत नव्हती पण तेच करतोयस तर मग लक्झरी कसली लक्झरी इज नॉट बाईंग लक्झरीज थिंग लक्झरी इज बाईंग टाइम फॉर युअर सेल्फ वा असं मला वाटतं आफ्टर अर्निंग मनी लोकांना असं वाटतं की गोष्टी महागातल्या घेतल्या आणि केलं म्हणजे आता मी अमीर दाखवणार अमीर वेगळं आणि ॲक्च्युली ना ॲक्च्युली ते बरोबर आहे ते माग जकरबग जे एक टी घालतो ना कोण तुला जज नाही करत भाई तू मोठा असेल ना तू काय अंडरवेअर जरी आला तरी लोक ॲक्सेप्ट करतील की अरे हा असं जा विक्षिप्त भाई बाबा माणूस हा हवाई तो अंडरवर घालतो जे अंडर घालतो त्याचे लॉजिक आपण स्वतः लावून घेतो अप्लाय करून घेतो स्वतःला तर ते तुझ्यावर आहे तू कसं ठेवतो समोर सर पैसे आले ना की असं माझं मा, म्हणजे बाबांना वाटायचं तर की माझ्याकडे आता पैसे भरपूर यायला लागले ना मी कमवायला लागलो तर बाबांना असं ऑटोमॅटिकली बाबांनी धरलं की हा माजर झाला त्यांची चूक नाही आहे त्यांनी तशी आयुष बघितले रे आयुष्यात हो। त्यांनी मॅक्सेनी बरबडा विकून पैसे गल्लगल्ली जाऊन असे करत 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 कंपनी मिल बिल मध्ये काम करून त्यांनी पैसे कमवून घर आमच्यासाठी सगळं केलं तर त्यांना असेल की माझा मुलगा इतका फटफट ग्रो होत्या फटफट पैसे कमवत्या घर घेतलं आपण हे केलं ते केलं ना आता माझा आला असेल ह्याला असं त्यांनी अन्झ्युम केलं हे मला एक रिअलाइज झालं की आपण कसे वाढलो आहे कुठल्या मिडल क्ला क्लासमध्ये आहोत की त्यांना ती माहितीच नाही की असं काही होत नाही मला माबियसली त्यांची चूक नाही बोल नाही हा मास गाडी घेतली काय गरज आहे एवढी गाडीची असं ते पहिले बोलले ठीक आहे पहिली गाडी झाली पण ड्रायव्हर जेव्हा ठेवला मी तेवढे अरे ड्रायव्हरची गरज आहे भाई मा तू एवढं हे नको जाऊस आत्ता येतात पैसे नंतर येणार बोल पप्पा ड्रायव्हर मी लोकांना दाखवायला नाहीच घेत आहे म्हणजे मागातली गाडी घेऊन मी ड्रायव्हर ठेवू गाडी ड्रायव्हरसाठी थोडी कारण आपण चालणार ना पण uh. मला ड्रायव्हरची गरज आहे त्याच्या मागे एक कारण आहे आणि ते मी तुम्हाला समजवतो हो मग मी त्यांना तो मेंटल स्ट्रेस सांगितला की बोलो मी इतक्या विचारांमध्ये असतो ना बिटवीन द ट्रॅव्हल्स की मी गाडी चालवणार तर नाही फोकस करू शकत आणि मला झोप आहे ना गाडीत लागते फक्त uh. म्हणजे जेव्हा माई जेव्हा मी घरी झोपून नाही शकत शूट्स आणि सगळं असतं तेव्हा गाडी इज द ओनली प्लेस वेअर आय कॅन कम्फर्टेबली स्लीप की हे मी माझ्या पैशाने घेतलेली एक रूम आहे आणि इथे मी झोपणार तर मला म्हणून मी पैसे टाकले गाडीमध्ये आणि चांगली गाडी घेतली कारण मला पहिल्या गाडीमध्ये ते सुखच नाही मिळालं गाडी घेऊन पण मी म्हणजे गाडी घेतोय कशाला आपण yeah. की मला मधला टाईममध्ये मी लिहीन काहीतरी करीन हे yeah. आणि म्हणून मला ड्रायव्हर हवा आणि मला लागणार ड्रायव्हर कारण की कसं होतं हो जेव्हा आपण कुठल्या मोठ्या इव्हेंटला जातो आणि बॉलिवूड पार्टीज असतात हे तिथे आता आम्हाला जावं लागतं मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलं ना की एकदम रडावं असं रडायला यायचं मला आधी खूप की भाई आपण काय म्हणजे कुठे काय असे का खूप माझ्यावर किस्से झालेले कोणी काही वाईट नाही वागलं माझी ते आपली इन्सिक्युरिटी आपल्या समोर उभी राहते की चाल तू चाल बाजू बॉडीगार्ड वगैरे असं होतं ना तेव्हा असं होतं की जे काय असं म्हणजे हे बॉलिवूडची लोकं आहेत असं तसं एक किस्सा सांगतो तुला की सुनील शेट्टीच्या मुलांनी आम्हाला बोलवलंय त्याचा पहिला पिक्चरला ठीक आहे आणि जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये त्याचं प्रेमिअर वगैरे असं सगळं बाप टॉप टॉप क्लास लोक सलमान खान पासून सगळे आलेत आता तिथे फक्त तो आम्हाला ओळखतो बाकी कोणीच ओळखत आम्ही रेड कार्पेटच्या इथे प्रेस आहे खूप प्रेस आहे हा रेड कार्पेट आहे आणि इथे आम्ही एंट्री करणार बॉडीगार्ड बोलतो कोण आता मी काय बोलू तर सौरभ पण असं आला की काय बोलायचं आता काय बोलायचं बोललो भाई काय मेसेज दाखव आता अजून काय करू डीएम आलेला दाखव तुला घाईट करतो वगैरे बोलो पण तो डीएम का बघेल असं सगळं आणि तो आला oh. शेट्टी आला रेड कार्पेट तो रेड कार्पेट फोटोशुष चालू आहे त्याने एकदा असं लेफ्टला बघितलं आपण हे तर नाही ना करणार की oh. आम्ही आले oh. आम्हाला आत oh. आणि बाजूने अर्षद वारशी मोठे मोठे रजत कपूर सगळे मोठे मोठे लोक बाजूने असे चाललेत रे कारण त्यांना ऑब्विसली तो ओळखतोय बॉडी गार्ड कवाटेवर तो हे आणि तोच सोडतोय आणि आम्ही तेच दरवाजा देखाईडला हळूहळू क्रॅम्पअप होतोय असे ठीक आहे जाऊया नको जाऊ दे ले भाई आता इथपर्यंत तो सौरभला त्यांनी मेसेज केला की तुम्ही सगळे या आणि तो तिथे आहे सुनील शेट्टी उभा आहे तो उभा आहे आणि मोठे मोठे काजोल चालले सगळे चालले बाजूबाजू सगळे चाललेत कारण त्यांना देतो तो सोडतोय रेड कार्पेटवरती आम्हाला असं की कोण आहे कोण आहे तुम्ही आणि मग असं खूप हे झालं की काय करू आता मला काहीतरी काढाय काय सिच्युएशनमध्ये सगळे आम्ही सगळे एम्बॅरेस 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 एम होते 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 तेवढ्यात त्यांनी पत्कन असं बघितलं तर मी निर्लज जा बोलतो त्याला की बघ बाबा तो बोलवतोय मग आम्ही आत गेलो आणि मी इकडे प्रेस आहे मी स्ट्रेट वॉक केला डायरेक्ट मी थांबलो पण नाही तू बोला वेट वेट, वेट फॉर फोटो बोला थँक्यू थँक्यू निघालो डायरेक्ट प्रेमिअरला आणि माझ्या पुढे रितेश देशमुख होता आणि असे आम्ही आणि इतकं ते हे झालं ना मी बोलतो भाई मला नाही यायचं परत आजच्या वेळेला येईल जेव्हा आता ती वेळ येते की प्रेसवालेच हाक मारतातील मग तो हे पण असतो तो की अरे कोणती हाय भैया नाही करतो तो नाही ऐकत ऑनेस्टली नाही पण ती प्रेसवाली पोरत ना आपली पो मिडल क्लास घरातली मुलं आहेत ते डायरेक्ट हाक मारतात अरे निलबा अनिल बा तो बिल्ड करायला वेळ लागला पण ते पहिले आतमध्ये सलमान खान उभा जॅकी स्ट्रॉफ गुलशन ग्रोवर सगळे एकदम असे लोक आहेत आणि आम्ही मला तर रडायलाच येत होतं की भाई इतकं छोटं वाटत ना त्यावेळेला फाटतच आणि अशा वेळेला तू गाडी घेऊन जाऊन पहिले पार्किंगला लावणार मग असं येणार ते बर नाही होत नाही होत म्हणजे कमी वाटतं म्हणून नाही बोलत आहे सिच्युएशन अशी असते की नाही होत किंवा आपण एखाद्या कुठे आपण गेलोय खूप क्राऊडेड सीन आहे बाहेर पडतो ना इव्हेंटवर तू नाही एकटा मला एकटा जायलाच ना मिळणार की लोक इतकं फोटो फोटो फोल्त, बिटो काढत असतात त्यावेळेला लोक चालतं जेव्हा माहिती आहे मी ते पण काढतात आणि ज्यांना नाही माहिती ते पण फोटो काढतात पण हा माणसाला आता मी स्टेजवर बघितलं हा कोणतरी बाप आहे आपला फोटो काढायचा आणि ते लोक खूप एक हे होतं oh, 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 oh. त्यावेळेला बॉडीगार्डज आणि हे सगळ्या गोष्टी लागतात पर्सनल बॉडीगार्ड नाही आहे माझा कोणी आता किंवा असं काही गरज नाही एवढी मला पण त्यावेळेला आपण तिथून निघून त्या गर्दीतनं होऊन एक गाडी समोर रेडी असो बसवून बसावून निघावं ही क्राइसिस मी फेस केली एकदा की नाही होऊ शकत आपण आपलं लोकं चेन खेचतात शर्ट खेचतात काही खेचतात त्यावेळेला तुम्ही जाऊन स्वतःची गाडी काढून नाही निघू हो शकत <laughs> तुम्हाला एक तिकडे गाडी रेडी पाहिजे फाटकन बसला म्हणजे हळूहळू ती गाडी जवळ येत गेली माझ्या स्टेजच्या आधी पार्ट असायची मग ड्रायव्हर नंतर एक झालं आता जसं जसं मा माझी ग्रोथ होते जसं लोकांना माझं इम्पॉर्टन्स वाटतं त्याच्या बेसिसवरती गाडी जितकी स्टेजच्या जवळ येऊ शकेल तितकी येते म्हणजे आलं की डायरेक्ट सापटन बस हळूहळू गाडी जवळ येत गेली हे मी तुला बोलतोय वेग जगे वेगच जग आहे मी ते सांग आणि हे नाही समजलं आई बाबांना कमिंग बॅक टू द पॉईंट हे मी कसं समजवू बाबांना की पप्पा ते बोलते काय मा झालं काय हां आम्ही एवढी मेहनत केली असं तर मी त्यांना बसून एकदा लिटरली समजवलं की नाही होऊ शकत माझ्या आणि मी तुम्हाला कॉमेडी रीच करताना दिसतो म्हणजे मी खूप खुश आहे असं नाही आहे माझ्यावर आहेत प्रेशर माझं काम आहे ना पप्पा फिजिकली ना मेंटली आहे आणि कोणाला दिसत नाही आहे कारण आपलं घरी कोणी असं काही काम केलं नाही केलं माझ्या मुलांना मी समजू शकतील मे बी जर ते अशा फील्डमध्ये गेले पण बाई असं ह्याच्यातनं मी जात असतो त्यामुळे ना गाडी एकमेव मला अशी कम्फर्टेबल कम्फर्ट। पाहिजे बाकी ते मी नाही खर्च करत कुठे पण पन। पण पन। एक एक गाडी लागणार मला सो लागणार मग त्यांनी आता ते ॲक्सेप्ट केलं म्हणजे हे ह्या स्केलला हे गरजेचं हे कळतच नाही आणि अगदी छोट्या स्केलला पडणारे घरी म्हणजे मी कुक ठेवला ना तरी हं <laughs> माझ्या काही रिलेटिव्सने म्हटलं तुम्हाला काय कुकची गरज आहे तुम्ही दोघं घरीच असता वर्क फ्रॉम होम आहे तुम्हाला काय कुकची गरज आहे तुमचं तुम्ही जेवण बनवायचं त्याला काय एवढं माज का तुम्ही चला की ऐका ना बारा बारा तास कॉल चालू असतात नाही शक्य बारा तासाच्या कॉलनंतर इतकी माइंडफक झालेलं असतं डोक्याची झालेली असते त्याच्यानंतर स्वयंपाक करणं नाही पॉसिबल आहे नाही घर स्वच्छ करू शकत लागणार आहे म्हणजे हे त्याच्या स्केलला तर काहीच काही वेगळं आहे म्हणजे केलं तर मी अरे वाटते जेवण बनवायला आवडतं माहितीये जेव्हा वय असेल ना मी आज बाई जेवण बनवूया सुट्टी आहे ना तर आज जेवण बनवूया हा मी झोन घेतो मग मग जेवण बनवायला लेजिट जेवण बनवायला आवडतं आणि जेवायला ते नंतर जेवण बनवून असं प्रॉपर असं आहे म्हणजे इट्स लाईफ इज डिफरंट नाव बट हेच मी बोलत होतो मागाशी तुला की आपल्याला त्यांचं कळतंय आई बाबांचं पण त्यांना आपण ह्याप्रमाणे नाही वळवू शकत कारण की जग आता असं आहे आणि ते नाही आपल्याबरोबर सगळीकडे येत ते असे पण आहेत की या तुम्ही माझ्या कार्यक्रमाला जो अकराला चालू होतो दोनला संपतो तुम्ही अकराला झोपलेला असता म्हटलं बेडमध्ये कसं मी तुम्हाला समज माझी लाईफ काय चालू आहे इट्स अ डिफरंट हे चालू आहे ना तर मला तुमचे सगळे व्हॅल्यूज समजतायत तुमचं म्हणणं पण बरोबर आहे आणि हे खर्च आहे एका प्रकारचा बट दॅट इज वॉट आय एम महिन्यात अँड अर्निंग फॉर ती एवढी लक्झरी मी घेऊ शकतो आयुष्य असं मला वाटतं सो ते मिलेनियल्स अडकलेत ह्याच्यामध्ये की आत्ताचे फॉर एक्झाम्पल तू जसं बोलला की वेगळं राहणं आधी असं नव्हतं घरी फॅमिली एकत्र राहायचं वगैरे असं पण मला आता माहिती आहे मला का वेगळं राहायला लागतं आय नीड इट्स अ नीड जर मी ते नाही केलं तर माझी ग्रोथ नाही होणार आहे आणि तो टाइम जो मी दोन तास ट्रॅव्हलिंगमध्ये घालवणार त्या दोन तासात मी अजून काय नाही तर माझ्या स्वतःच्या हेल्थवर लक्ष देऊ शकतो जिम ला जाऊ शकतो काय नाही पुस्तक वाचू शकतो बसू शकतो एक बसू शकतो शांत बसू शकतो स्वयंपाक करू शकतो पण ते दोन तास मला नव्हते मिळत तर पण मी बाबांना कसं सांगू त्यांना असं अरे ते घर तोडतोय असं बरोबर नाही आहे वेगा का राहायचंय मुंबईत लंबईत का वेगळा राहायचंय वगैरे बोललं की इट्स नॉट वेगळं आहेत राहत नाहीये वेगळं मी पण ते आहे आता यार मला समजतंय मला असं काही करायचं नाही यार घर तोडायचं नाही बट मला राहावं लागतं वेगळं बिकॉज दॅट्स द वे आय ग्रो अँड आय कॅन सी मी पहिले घरूनच केलं नंतर मग थोडं पुढे आपण जातो तर ते ॲक्सेप्टन्स त्यांना पण वेळ लागतो मग तो एक्सेप्टन्स ला त्यांना वेळ लागला मला तो तिथे द्यावा लागला वेळ ते समजावा समजावी असं खूप काय काय होतं ते आपलं ते आहे आता <laughs> ना आताच्या काळात आपण जगतोय वाढलो आपण त्या काळात जो कम्प्लिटली डिफरंट होता आणि आपणच ती जनरेशन आहोत की जेनी कॅसेट टू स्पॉटीफाय बाय डायरेक्ट म्हणजे बाबा बोलतोय तू कॅसेटवर गाणी ऐक बोलतो स्पॉटीफायवर होत आहे ना काय भांडण आहे बेसिकली एक्झाम्पल म्हणून बोललो बोलतोय तिला माहितीये का कॅसेट म्हणजे किती मस्त आवाज येतो प स्पॉटीफायचे तुम्हाला साऊंड क्वालिटी माहिती आहे का <laughs> हा विषय आहे पण मला माहिती आहे कॅसेटमधून किती चांगला आवाज येतो <laughs> हा प्रॉब्लेम आहे की मला माहिती आहे कॅसेटबद्दल किती चांगला चांगला आवाज येतो आणि मला कॅसेटचं महत्त्व माहिती आहे आणि तुम्ही मोहम्मद रफीची गाणी रेकॉर्ड करून त्यांच्यावर लेबल करून लिहून असे कॅसेट जमा केलेत हेही मला माहिती आहे त्याचं महत्त्वही मला मला मोहम्मद रफीचं पण महत्त्व माहिती आहे पण मी वर ऐकतो आता मोहम्मद रफी कारण माझ्याकडे तोच ऑप्शन आहे मी कुठून आणू टेप्रेकवर एक्झाम्पल म्हणून बोलतोय पण हेच एक्झॅक्ट आता येस, वाँ, येस, वाँ, मला आणि आता हे सगळं बोलताना असं वाटतं ना की आपण ना त्या टाइम फ्रेम मध्ये ना जिथे वी आर एक्सपेक्टेड टू टेक डिसिजन फॉर आवर सेल्फ म्हणजे आपण ना आता म्हणजे काय गेल्या दहा पंधरा पाच वर्षांपूर्वीपर्यंत कदाचित आपले पेरेंट्स आपले डिसिजन इन्फ्लुएन्स करू शकत होते किंवा ते आपल्यासाठी डिसिजन घ्यायचे म्हणजे आधी तर ते डिसिजन घ्यायचे पाच वर्षापूर्वीपर्यंत पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत ते इन्फ्लुएन्स डिसिजन असायचे आता आपले डिसिजन आपलेत रे आणि वी नीड टू स्टँड ऑन अर ग्राउंड की हे हे माझे निर्णय आहेत आणि दिस इज फॉर माय लाईफ ते शिकायला पण वेळ लागला तर आता आपण तिथे मध्ये जिथे आपण स्वतःसाठी स्टँड घेतोय रे कॉन्फिडन्स याला पाच सहा वर्ष गेली आणि त्याच्यामध्ये जे भोगायला वेगळी गोष्ट आहे ना बापरे मला असं छान कॉन्व्हर्सेशन झालं की पोट भरताना ते झालं परत येस yes, आम्ही सुरुवात म्हणजे विचार केला होता की मिड लाईफ क्राइसिस वगैरे हे हे म्हणजे असं स्पेसिफिक डोक्यात नव्हतं ठेवलं की हेच बोलायचं पण आम्ही खूप वर्षांनंतर एकतर आता मी मी तर खूपच वर्षांनंतर नीलला भेटतोय आता हा तुझ्याही आधी हा खूप वर्षांनंतर तुझ्या आधी यायला भेटलो म्हणजे या हो, 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 टाईपच्या हो, कॉन्व्हर्सेशन करून पण मला वाटतं आपण लई लॉंगर कॉन्व्हर्सेशन मला वाटतं पुणे मुंबई एकदा केलं होतं हो गाडीत वगैरे तेव्हा आता शून्य होतो मी तेव्हा काय कॉन्वर्सेन करणार तेव्हा आपण मस्ती केली होती मस्करी वगैरे असं काय बोललो नव्हतं तर खूपच मजा आली आता फक्त साहेबांचं गाणं लागलं पाहिजे तिथे संपत म्हणजे झालं माझं संडे सेट आहे आज म्हणजे इफ म्हणजे अडल्टिंग काय असतं तर हे असतं अडल्टिंग हे म्हणजे हो ते तर आहेच मला असं वाटतं की खूप आपण मी तर आता असे वर्ल्ड वेगवेगळे मध्ये जगतो माहितीये एक माझ्यासाठी वेगळे वर्ल्ड आहेत एक फॅमिली लाईफ आहे एक हिदी क्रिएटर लाईफ आहे आणि एक माझी माझी आर्ट लाईफ आहे जी मी या। या। जी मला सॅटिस्फॅक्टरी पोषक गोष्टी देत राहते या मध्ये जो जगलिंग चालू असतो ना एक दोन म्हणा पण मध्ये जगल चालू आहे म्हणजे तुला तुझा टाइम पण काढायचा आहे तुला बाई तुझ्या वरती पण जग करायचं आणि तू घडी पण वेळ द्यायचा आहे तुल कसं करणार चोवीस तास कमी वाटतात हे मिडल लाईफ वाटतं हे जे तीन सर्कलच्या मध्ये मिडल लाईफ उभा आहे मी मध्ये डायग्राम असतो ना तो तीन सर्कल फेवरेट आहे तो येस थँक यू सो मच तू आला भारी वाटलं म्हणजे खूपच भारी एक एकतर खूप दिवसांनी आपण बोलतोय आणि पॉडकास्टसाठी भेटलो तर खूपच थँक्यू मला उलट असं वाटतं पॉडकास्ट हॅपंड आपण गप्पा मारत होतो पॉडकास्ट हॅपंडकास्ट हॅपंड लढून आलं ते खूप खूप मजा आली इतका चांगला रील्स काढा आणि असं <laughs> <laughs> वाटू दे की खूप वैचारिक गप्पा <laughs> खूपच भारी काय का बोलला दिली या पॉडकास्ट जाऊन बघायला पाहिजे असे असे रील्स कापा एडिटर्स तुम्हाला रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त माझा मला ठेवा अँगल आणि खूप मजा आली थँक्यू सो मच गाईज मला बोलायबद्दल आणि असे लग्न विज्ञानाचे विषय बोलायला मला बरं वाटतं बाहेर येऊन पर्यंत ही लिंक पोहोचू देणार नाही एक यू कमी, कमी, कमी हमकास <laughs> येस थँक यू युट्यूब uh, बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर कुठल्याही मीडियमवर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका आणि येस थँक यू लो हसावा